जिथं जिथं गरज वाटेल तिथं तिथे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं जाईल. आजचं वेबिनार मी खूप प्रयत्न करून खूप सेल्फ लर्निंग वर ठेवलेलं आहे. जिथं मला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे तेवढंच मी देईन आणि 40 मिनिटाचं वेबिनार 20 मिनिटात संपवा अशी माझी अपेक्षा आहे. पानसे सरांनी जे काही शिकवलेलं आहे की टीचर शुड वर्क एज अ गाईड, तर मला असं ते खूप काम करून करून असं जाणवतंय की आता आपण नुसतं गाईड होणं गरजेचं आहे, सगळं आपण सांगू नये. तर ह्या पद्धतीने मी एक नवा प्रयोग तुमच्या बरोबर करते. कल्पनाचे मला खूप आभार मानायचे, कारण माझं पहिलं वेबिनार मी तिच्या बरोबर केलं आणि हे दुसरं वेबिनार मी करते आणि ती मला हवे ते प्रयोग करू देते. आज मला असं वाटत होतं की वादळाचे आणि आज हे वेबिनार होईल का नाही, पण आमच्याकडे सगळं अगदी ओके आहे आणि त्यामुळे सगळ्यांना क्लिअर ऐकू येते असं समजते. कोणाला येत नसेल तर तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करा सो यू कॅन हिअर मी प्रॉपरली. काही नम्र विनंती म्हणून सूचना लिहिलेल्या आहेत, सगळ्या शेवटी उत्तरं देण्यात येतील, हे फार महत्वाचं आहे. कारण मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा बोलणं आणि आपला ट्रॅक ठेवणं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर ऍट अ टाइम दोन्ही करणं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. त्यामुळं मी काही मध्ये प्रश्न विचारले तर तेव्हा एक दोन तुम्ही द्यालच आणि एंडला आपण परत एकदा विषयाला चालू करूया. नेक्स्ट स्लाइड. आता माझा विषयच आहे जाणून घेऊया पालकत्व, दूध तूप मासा. खूप जणांना हे वाचून खूप क्युरिओसिटी लागली असेल. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी कोणताही विषय आपण वर्गात मांडत असतो त्याच्या आधी मुलांच्यात जर का ती क्युरिओसिटी निर्माण केली तर ते जास्त इफेक्टिव्ह टीचिंग होतं असं मी माझ्या कोर्समध्ये शिकलेले होते. आणि म्हणून मी माझ्या वेबिनारचं नाव दूध तूप मासा असं दिलेलं आहे. काय बरं असेल हे दूध तूप मासा, कुणाला काही कल्पना आली तर मांडणी करायला हरकत नाही. तर हा वर्कशॉप मी खूप वेळा पालकांसाठी घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळी याचा प्रतिसाद मला उत्तम आलाय. तर मी आज अपेक्षा करते की तुम्हाला सगळ्यांना हा वर्कशॉप भरपूर आवडेल आणि खूप सोपी मांडणी आहे आणि तुम्ही ती एन्जॉय कराल. नेक्स्ट स्लाइड. ह्या स्लाइड वरती मी काही प्रश्न ठेवलेत आणि त्याच्यात असं मी म्हणते की तुमचं वय किती आहे, स्वतःचं वय किती आहे, स्वतःला उत्तर द्यायची प्रश्न आहेत. तुमचे पालक म्हणून वय किती आहे हा एक वेगळा प्रश्न मी तुमच्या समोर मांडणी केलाय. की माझं वय, माझं स्वतःचं वय आय 45, पण माझं पालक म्हणून वय किती आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुढे आपल्याला येईलच तो. पालकत्वाची पूर्वतयारी केली होती का? कारण जेव्हा आपण पालक व्हायचं ठरवलं तेव्हा आपली काही तयारी झाली होती का की आपण काही कोर्स केलाय किंवा नाही केलाय? तर अशा पद्धतीने पालक म्हणून तुम्ही काही पूर्वतयारी केलेली असती का? मला असं वाटतं माझ्यापैकी 90% माझ्या मैत्रिणी, माझ्या ज्या ओळखीचे लोक आहेत त्यांनी पालकत्व घेताना असं काही नवीन शिक्षण आहे. परदेशात मी बघितलंय की आई वडील खूप आधी काही शिकतात, डायपर कसा बदलायचा, मुलांची सायकोलॉजी, याच्यावर काही ना काहीतरी पालकांपर्यंत गेलेलं असतं, कोणीतरी शिकवणार असतं. पण आपल्या संस्कृतीत आपल्या समाजामध्ये पालकत्वाची पूर्वतयारी काही केली जात नाही आणि मूल आपल्या पदरात येतं आणि मग आपण आई, आपली बहीण किंवा मित्रमैत्रिणी किंवा ट्रायल एरर या पद्धतीने आपण पालकत्व स्वीकारतो आणि मग खूप साऱ्या त्रुटी त्याच्यात राहतात असं मला सातत्याने जाणवलं. म्हणजे मी 21 वर्षाची जरी पालक असले तरी पण मला अजूनही असं वाटतं की खूप साऱ्या त्रुटी आहेत, अजूनही मला खूप शिकलं पाहिजे. इनफॅक्ट माझी मुलंही असं म्हणतात की तू हे सगळं बोलतीस, सगळं वाचतीस, पण तू स्वतः पालक म्हणून फार काही उत्तमरित्या काम करत नसते. सो देअर आर लूप्स जेव्हा तुम्ही पेरेंट बनता आणि एव्हरी टाइम इट इज लर्निंग. सो पालकत्वाची पूर्वतयारी आपण काही न करता पालकत्व स्वीकारलेलं असतं. कोणाकोणाला उत्तम पालक व्हायचंय हा अगदी कॉमन प्रश्न आहे. ज्यांना ज्यांना उत्तम पालक व्हायचंय त्यांनी चॅटबॉक्स मध्ये 1 नंबर लिहा आणि ज्यांना नाही व्हायचंय उत्तम पालक त्यांनी 2 लिहा. वरची स्क्रीन लहान झाली लवकर. सगळेच 1 लिहित आहेत बरं का? 2 लिहिणारे मला नाही वाटत इथे असतील, कारण हा इतका सोपा, त्याच कारणाने तुम्ही सगळे इथं आहात. कारण प्रत्येकाला एक उत्तम पालक व्हायचंच आहे, त्याच्या दुमतच नाही. कोणाला नाही वाटत आपल्याला उत्तम आई व्हायचं आणि तिचा सगळा प्रयत्न उत्तम आई होण्याकडे असतो. त्यामुळं आज मी एका उदाहरणाकडनं चालू करणार आहे. खाली मी लिहिलंय डॉक्टर आणि वर्ज करा दूध तूप मासा. येस, खाली म्हणते कोणतरी आय एम 28 इयर्स पेरेंट अँड आय वॉन्ट बी अ गुड मदर, असे काही कमेंट्स आलेत सगळ्यांचे. 90% 100% लोक 56 चॅट्स मधनं
मला असं कळतं की प्रत्येकाला एक उत्तम पालक व्हायचंच आहे. ओके, तर खाली एक उदाहरण लिहिले डॉक्टर. तर मला असं समजायचं की समजा तुम्हाला एक आपल्या मुलाला किंवा स्वतःला काही सर्दी खोकला ताप झाला तर आपण डॉक्टरकडे जातो, इजंट इट. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काही आपल्याला लक्षणं विचारतात, केव्हापासून झालाय, काय झालाय, कसा झालाय, आणि मग आपण सगळं सांगितल्यानंतर डॉक्टर काही आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात की या गोळ्या घ्या, सकाळी ही गोळी घ्या, संध्याकाळी ही गोळी घ्या, आणि मग आपण त्याप्रमाणे करतो. ते करता करता आपल्याला डॉक्टर दुसराही सल्ला देतात की आजपासून तुम्ही सर्दी असेल तर थोडं थंड कमी खा, आंबट पदार्थ खाऊ नका, आणि मग त्याप्रमाणे आपण आपल्याला ट्रीटमेंट करत राहतो. 4-5 दिवसात आपण बरे होतो. डॉक्टरांच्या या सल्ल्याप्रमाणेच आज तुम्ही पालकत्वाचा धडा शिकण्यासाठी, मी शिक्षण क्षेत्रात जवळजवळ 25 वर्ष काम केलेत, माझ्याबरोबर नेते सर आहेत, कल्पना आहे, त्याच्यानंतर सुषमाताई आहे, ह्या लोकांनी खूप वर्ष इथं काम केलेलं आहे, आणि म्हणून आम्ही असं समजतो की ठीक आहे, ह्या निमित्ताने आम्हाला जे जे काही समजलं ते तुमच्याशी शेअर करावं. तर मी आज डॉक्टर म्हणून, शिक्षणातला एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काही गोष्टी उत्तम पालकत्व होण्यासाठी सांगणार आहे. कोणाकोणाची तयारी आहे हे सोडायची, म्हणजे मी काही औषधं सांगणार आहे ती तुम्ही स्मर्ज करायची. आजपासून ज्यांना ज्यांना उत्तम आई किंवा बाबा व्हायचं, त्यांनी दूध प्यायचं नाही, तूप खायचं नाही आणि मासा खायचं नाही. हे 3 पदार्थ वर्ज्य केल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी मध्ये लिहून देते, म्हणजे डॉक्टर सुद्धा खाली लिहित नाही प्रिस्क्रिप्शनच्या खाली की बाबा हे सगळं खाल्ल्यानंतर तुम्ही बरे व्हाल, पण मी स्वतः लिहून देते की तुम्ही हे जर का 3ही वस्तू वर्ज्य केल्या आजपासून खायच्या, कल्पना दूध नाही प्यायचंयस, तूप नाही खायचंयस आणि मासा सोडायचंयस. मला असं वाटतं आम्हाला कोल्हापूरकरांच्या वर्कशॉपमध्ये मला असं जाणवलं की दूध पर्यंत ठीक होतं. येस, समबडी सेइंग आय एम नॉट मॅरिड ऍट प्रेझेंट, नेव्हर माइंड, बट यू कॅन जस्ट पुट दिस इन युअर ब्रेन. ओके, कोण म्हणतं बट वन, बाकीचं 2 नाही सोडतायत, 1 सोडता येतं, असं खूप सारे उत्तरे यायला येतील की दूध सोडणं अवघड आहे, मग चहा चालेल का वगैरे वगैरे. माझ्या भाषेत दूध म्हणजे दूध, सगळं सोडायचं, तूप सोडायचं आणि मासा सोडायचं. हे 3ही पदार्थ जर का आजपासून खायचे बंद केले तर 6 महिन्यामध्ये तुम्ही उत्तम पालक होणार, याची रिटर्न गॅरंटी देणारी नीतू बावडेकर आहे. जर का नाही झालं तर पैसे परत, डॉक्टर पण असं करणार नाही, पण मी तुम्हाला याची गॅरंटी देते. अरे बापरे, कोल्हापुरात जर का असा विषय मांडला की दूध तूप मासा बंद करा, कोल्हापूरकरांना दूध ठीक आहे, तूप ठीक आहे, पण मासा मटण सोडणं आम्हाला शक्य नसतं. तर मला वर्कशॉपमध्ये असा अनुभव आलाय की मॅडम पहिलं 2 कसं ना बसं करतो आणि मासा नको. येस, साधना म्हणतायत की आय एम रेडी, मी 3ही सोडायला तयार आहे. साधना बिलीव मी, तुम्ही 3ही पदार्थ सोडले तर 6 महिन्यात तुम्ही मला रिपोर्ट द्यायचा आहे की यू आर अ परफेक्ट मदर. तुमची मुलं सांगतील की यू आर अ परफेक्ट मदर, आणि 6 महिन्यानंतर आपण त्याची वाट बघू खरंच होतं का नाही. ओके, आता आपण प्रत्यक्षात बघायला जाणार आहोत. डेफिनेटली मॅम, येस साधना, व्हेरी गुड, कीप युअर हँड ऑन युअर हार्ट अँड से येस आय विल लीव दिस. मुलांसाठी आपण काही करायला तयार असतो, हे तर फारच सोपं आहे. ओके, सो साधना गेट रेडी. ओके, वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट स्लाइड. प्रत्येक एक्सप्लेनेशनच्या आधी मी एक तुम्हाला छोटीशी व्हिडिओ क्लिपिंग दाखवणार आहे, ती व्हिडिओ क्लिपिंग बघायची आहे आणि मला काय म्हणायचंय ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, दू, माझ्या पहिला दुधातला दू, तर ह्या दू बद्दल मला काहीतरी बोलायचं आहे, ते मी एका व्हिडिओ मधनं तुमच्याशी शेअर करते. ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जो शब्द सापडेल तो पटपट पट आपल्या चॅट बॉक्स मध्ये घालायचा, भले तो बरोबर असेल, चुकीचा असेल, रिलेटेड असेल, पण मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही बघितलं बघितलं तुम्हाला समजेल की मला दू म्हणजे काय करायचं आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. स्टार्ट. ए आई बघ, मी किती सुंदर चित्र काढलंय. ए नाही आता नाहीये, मी आता मी मोबाईल बघते, नंतर बघते. चालू. ए आई बघ ना ग, मी किती सुंदर चित्र काढलंय, जरा तरी बघ की ग. मला अजिबात वेळ नाही आता. येस येस, आय एम वेटिंग फॉर द रिप्लाय. ज्यांना ज्यांना वाटतं ह्या व्हिडिओ मधनं मला काहीतरी समजतं, आणि जर का खूप जणांना समजलं असेल तर आय नीड नॉट एक्सप्लेन. काही लोकांचं आलंय मोबाईल पासून दूर राहा, पूर्णिमा सिंग दुरावा करू नका, रोहिणी सिंग दुरावा करू नका. येस, व्हेरी गुड रोहिणी. ओके, दुश्वास करू नका, मोबाईल स्क्रीन पासून लांब ठेवा. व्हेरी गुड, नोबडी इज रॉंग, यू आर डुईंग द राईट जॉब. ओके,
गो अहेड आणि ज्यांना ज्यांना जी उत्तरं वाटतात ती लिहित जावा. मुलांच्या कृतीकडे दुर्लक्ष करू नका. व्हेरी गुड अलका, व्हेरी गुड. नेक्स्ट. ओके, दुर्लक्ष इज अ राईट आन्सर. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक आई आहे आणि ती मुलगी येते आणि ती काही ना काही आईला दाखवते. व्हेरी गुड. ओके, आता सगळ्यांनी उत्तर द्यायचं थांबवा अँड पे अटेन्शन व्हॉट आय एम सेइंग. ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष म्हटलं दे हॅव गॉट 10 out of 10. येस, दुर्लक्ष टाळा. दुधातला दू म्हणजे दुर्लक्ष टाळा. तर मूल काहीतरी सांगायला येतं आणि मग आई इतकी कामात बिझी आहे की तिला वेळ नाहीये. थोड्या दिवसांनी असं चित्र निर्माण होतं की ह्या मुलाला समजतं की आपल्या आईला किंवा बाबांना आपल्याकडे वेळ नाहीये द्यायला आणि ते आपल्याकडे दुर्लक्ष करतायत. असं जेव्हा जाणवतं मूल तेव्हा ते आपला सोर्स बाहेर शोधायला चालू करतं आणि मग ते आपल्या मित्रमैत्रिणी किंवा घरातून बाहेर राहणं अशा गोष्टी करायला चालू करतं. जे आई बाबा सुरुवातीला दुर्लक्ष करत असतात, काही त्यांची अनंत कारणं असतील, पण नंतर नंतर ते येऊन शाळेमध्ये मला कंप्लेंट करत असतात की अहो बाई मुलगा काहीच सांगत नाही. बालवाडीत होता ना तेव्हा बऱ्यापैकी काही ना काही शाळेतलं सांगायचा, पण आता तो आमच्याशी काहीच बोलत नाहीये. असं झाल्यानंतर जरा फक्त पाठीमागे रिवाइंड करून पालकांनी बघावं की खरंच आपण मुलांकडे दुर्लक्ष केलंय का, आणि मग मूल आपला आपला सोर्स बाहेर शोधून तुमच्यापासून लांब जाते का. मुलाला खूप आनंद असतो जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता. या चित्रात दिसतंय तुम्हाला की आधी बोलणारी मुलं आता काहीच सांगत नाहीयेत. ही सातत दिसणारी एक पालकांच्यातली कंप्लेन आहे की मला खूप पूर्वी सांगायचे मुलगा आणि आता काहीच बोलत नाहीये. हा मुलगा खूप रुसलाय आणि कोपऱ्यात जाऊन बसलाय, कोणीच लक्ष देत नाही. रेणुताई गावस्करांचं मला एक उदाहरण इथं मांडायचंय. रेणुताई गावस्कर माझ्या छान मैत्रीण आहेत. काही वर्षांपूर्वी त्या माझ्या घरी आल्या होत्या. तर माझं स्वतःचं मूल खूप लहान होतं आणि मी अजूनही प्रोसेस मध्ये होते पेरेंटिंगच्या, तेव्हा मला खूप सारे यातलं कळलं नव्हतं. पण रेणुताई गावस्करांनी मला बरंच शिकवून गेल्या. त्या आमच्या घरी अगदी नव्याने आल्या होत्या आणि माझा मुलगा अगदी 4-4.5 वर्षाचा असेल आणि तो त्याची वही घेऊन आला. झटकन कोणाला मिक्स किंवा स्वतःच्या विश्वात घेणारा माझा मुलगा तसा नाहीये. आणि रेणुताई आल्या अगदीच गोड बोलणाऱ्या रेणुताई, ज्यांना ज्यांना रेणुताई माहिती आहेत तेव्हा त्याच्याबद्दल मी सांगण्यात काही अर्थ नाही, त्या इतक्या गोड बोलणाऱ्या आहेत. तर त्या आल्या आणि आमच्या हॉलमध्ये बसल्या. त्यांनी आर्यनला बोलवलं आणि म्हणाले की दाखव तुझं काम. तर तो एक ड्रॉइंगची वही घेऊन आला आणि रेणुताईना दाखवायला लागला. वहीमध्ये काहीतरी जास्त फार काही काढलं नव्हतं, काही चित्र रेगा रेघोट्या असं काही बनवलेलं होतं. आणि त्यांनी इतका इंटरेस्ट घेऊन ते चित्र बघण्याचा प्रयत्न केला की अरे हे काय आहे, हा रंग का दिलाय, अरे बापरे किती सुंदर आहे रे आकाश. आणि मग तो त्यांच्याशी इतक्या गोष्टी शेअर करायला लागल्या. साधारण एक 15-20 मिनिटं झाली आणि रेणुताईंचं आणि त्याची गट्टी जमली. मला असं जाणवलं की हा मुलगा तसा काही कोणाशी झटकन मिळणार आहे. त्यात माझे शैक्षणिक मित्रमैत्रिणी आले तर मग तर विचारायला नको. ती मुलं माझ्या मित्रमैत्रिणीशी तितकी झटकन बोलणारी नव्हती. पण रेणुताई गावस्करांच्या छोट्याशा एफर्ट्सनी, त्यांनी घेतलेले थोडेसे जास्त एफर्ट्स की ह्या मुलाचं चित्रकला समजून घेऊया. आणि मग त्यांनी मला थोड्या वेळात आत गेल्यानंतर स्वयंपाकघरात सांगितलं की आई आज रेणुताई माझ्या रूम मध्ये झोपल्या तरी चालतील. आणि मला असं वाटलं की अरे हा असा कसा बोलतोय. तर मी रेणुताईंशी बोलले, म्हणलं रेणुताई असं असंच मला जाणवलेलं आहे. तर त्या म्हणाल्या मी काही नाही केलेलं, मी आल्यानंतर 5 मिनिटं लक्षपूर्वक तुझ्या मुलाची चित्र बघितली, त्याला वेळ दिला, त्याचं काय म्हणणं आहे ऐकलं, मला डोळ्यातनं जाणवत होतं की तो मला एंटर करू देतोय. तेव्हा मुलाकडे भरपूर लक्ष द्या, तो काय सांगतोय काय नाही. छोट्या वयातली ही मुलं खूप इन्क्विझिटिव्ह असतात, काही ना काही विचारतात. हे आत्ता नको विचारू, जा तिकडे, मला नाही विचारायचं, जा बाबांकडे जा. बाबांकडे गेले की बाबा म्हणतात मला नाही वेळ, तुझा आईकडं. असं न करता ही थोडे वर्ष आहेत ज्याच्यात मुलांना तुम्ही भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून परत एकदा सांगते, दुधातला दू म्हणजे आजपासून दुर्लक्ष मुलांकडे करायचं नाही. म्हणून असं एक गोल चित्र आलं होतं, बॅन आणि दुर्लक्ष लिहिलं होतं. तर तुम्हाला साधारण आयडिया येत असेल की मला काय सांगायचंय. दुधातला दू, दुर्लक्ष मुलांकडे करू नका. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. लेट्स गो फॉर द नेक्स्ट स्लाइड. ध, धशी रिलेटेड एक व्हिडिओ दाखवला जाईल, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी हे केलेलं छोटीशी नाटुकली आहे जी मी इथं प्रेझेंट करते. तर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं की तुम्हाला उत्तर मिळेल. स्टार्ट. काय राणी अजून अभ्यास करायचे? करते ना. मी आवरून येते तो तुमचा का होमवर्क पूर्ण झाला पाहिजे. काय अजून होमवर्क करतील? अजून काय तुला आता बाथरूम मध्येच फोन उठवते. नको ना गाई.
येस एक छोटस नाटुकलं दाखवण्यात आलं, काही लोक उत्तर लिहितायत, घ्या आणखीन लिहायला चालू करा, प्रयत्न करा. ह्या नाटुकल्यातनच तुम्हाला समजतं. मला असं वाटतं सेल्फ लर्निंग असेल तर ते जास्त चांगलं असतं. धाक, व्हेरी गुड. धमकी देऊ नका, व्हेरी गुड. मुलांना सारखा सारखा धाक देऊ नका, व्हेरी नाईस. धडा, ओके. धाक, धमकी, धास्ती, व्हेरी गुड. दुर्गा सिंग, धाक, धमकी, धास्ती, व्हेरी गुड. धाक दाखवू नका, व्हेरी गुड. हे केले नाही तर मिळणार नाही, तसे नको, येस. आस्तावरी सिंग, व्हेरी नाईस थिंग, कम ऑन. ओके, धाक, धाक, व्हेरी गुड, धाक. खूप जणांचं उत्तर येते धाक. मला असं वाटतं माझं उत्तर आहे धमकी, पण म्हणून तुमची उत्तरं चुकीची आहेत असं मला नाही म्हणायचंय. गिव्ह फ्रीडम टू किड्स, येस. डोंट फोर्स, येस, व्हेरी गुड. ओके, मुलांना धाकात ठेवू नका, येस. लेट स्टॉप युझिंग चॅट बिकॉज आय वॉन्ट टू स्पीक अहेड. आय एम नॉट गोंट टू पे अटेन्शन टू द चॅट. ओके, ध हा धमकीसाठी होता, दुधातला ध आणि तो धमकी. या चित्रात बघितलं की एक बाई छोट्या मुलाला, आपल्या आई आपल्या मुलाला सांगते की तू हे नाही केलं तर मी तुला बाथरूम मध्ये कोंडून ठेवते. हा वर्कशॉप मी जेव्हा घेते तेव्हा पालकांना गटकार्य देते आणि मग असं सांगते की तुम्ही ज्या ज्या मुलांना धमक्या देता त्याची एक यादी बनवा. तर मला असं जाणवलं की इतकी मोठी यादी बनली. किंवा मुलांच्या बरोबर काम करताना मी असं म्हटलं की तुम्हाला घरातनं काय काय धमक्या मिळतात रे, तर त्याची यादी पालकांनी बनवलेल्या यादीपेक्षा कितीतरी लांब होती आणि त्याच्यात खूप साऱ्या धमक्या होत्या. आणि मग मुलांचं असं म्हणणं होतं की उद्या जर का आम्ही धमक्या द्यायला चालू केल्या पालकांना, आम्हालाही काही गोष्टी आवडत नाहीत, त्याच्यासाठी आम्ही जर धमक्या दिल्या तर चालणार आहे का, असं एक चर्चासत्र घडवण्यात आलं. तर माझ्यासमोर काही धमक्यांची लिस्ट आहे, ती मी तर प्रेझेंट करणार आहे. धमक्यांची यादी: मारेन, कोंडून ठेवेन, चटका देईन, टीचरना सांगेन, पोलिसांच्या ताब्यात देईन, इंजेक्शन टोचेन, बागुलबुवा येऊन पोत्यात घालून घेऊन जाईल. अशा अनंत यादी ही इतकीच मी लिहिली आहे, पण माझ्याकडे खूप मोठी यादी आहे आणि प्रामाणिकपणे सांगा आपण केव्हा ना केव्हा यातली एक तरी धमकी मुलासाठी वापरली की नाही. वापरली असेल तर इमानदारीने हात वर केलेल्यावरती प्रेस करा, येस. मी एक तरी धमकी माझ्या मुलाला यातली दिलेली आहे असं जर का वाटत असेल तर चॅट बॉक्स मध्ये हा हँड्स अप करा किंवा एक नंबर टाईप करा. एक नंबर टाईप करणं जास्त सोपं आहे, येस, येस. Yes. 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 ऑलमोस्ट सगळ्या लोकांची उत्तर आहेत नंबर वन की यातली एक नाही. एक कोणीतरी मेघा, मेघा सिंग, नेव्हर. मेघाने कधीच हे केलेलं नाही, दॅट इज सो गुड. मेघा तुम्हाला दुधातला ध नाही सोडायची गरज आहे. यू आर बिंग व्हेरी गुड विथ युअर चाइल्ड, डोंट वरी अबाउट इट. धमक्या देऊ नका. त्यातली मी एक धमकी अशी लिहिली आहे, टीचर ना सांगेन. बाकीच्या धमक्यांवर मी फार नाही बोलणार आहे, पण टीचर ना सांगेन ही धमकी आपण सातत्याने मूल शाळेत जेव्हा येतं तेव्हा द्यायला चालू करतो. कारण तू खा नाहीतर मी टीचर ना सांगेन, किंवा डब्यामध्ये जास्त देईन म्हणजे टीचरच्या भीतीने का विना ती चपाती तू मूल खाऊन घरी परत येईल म्हणजे आपलं एक काम संपेल. आम्ही प्रत्येक पालक मीटिंगला असं सांगत राहतो की प्लीज मुलांना आमची भीती घालू नका. 3 वर्षाचं मूल शाळेत आलेलं असतं, आम्ही इतके प्रयत्न करून त्या मुलाची बंध जोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही नोईंग अननोईंगली, एक लक्षात घ्या, तुम्ही पालक म्हणून हे मुद्दामून काही नसता करत, हे जाता जाता होत असतं, तुम्हालाही कळत नसतं. आणि मग आम्हाला असं जाणवतं की मूल जेव्हा शाळेमध्ये येतं तेव्हा ते एक त्याच्या डोळ्यामध्ये आमच्याबद्दलची भीती असते. नोईंग अननोईंगली तुम्ही आम्हाला त्यांच्या आयुष्यात विलन बनवत असता किंवा बाबांना विलन बनवत असतात. कटकट दिवसभराच्या कटकटी, घरची कामं हे सगळं लक्षात घेतात. संध्याकाळी बाबाही उदेत, मग त्यांना सांगते आणि मग मुलाला बाबांची भीती. अशा धमक्या कितपत द्याव्यात यावर सगळ्या लोकांनी थोडा विचार करावा. पोलिसांच्या ताब्यात देईन, धरून चला उद्या तुमचं काहीतरी चुकलं आणि तुमच्या नवऱ्याने असं ठरवलं की तुझं काही बरं चुकलंय तर मी तुला उद्याच्या उद्या माहेरी सोडून येईन, अशी जर का धमकी आली तर काय होईल याचा विचार करा. म्हणजे तुमचं काय होईल असं नाही मला म्हणायचंय, नवऱ्याचं काय होईल याच्यावर जरा विचार करा. अशा धमक्या आपण सहन नाही करू शकत, मुलं तर 3 वर्षाची आहेत त्यामुळं ते तुम्ही थांबवायला हरकत नाही.
तर दूध पर्यंत आपण संपवलं, दुर्लक्ष करू नका आणि ध म्हणजे धमक्या देऊ नका. आता पुढचा विषय आला तूप सोडायचा आहे, त्यातला तू. धमक्यांची यादी तुमच्या समोर झाली, आता तू. तू काय असेल यासाठी केलेलं एक प्रेझेंटेशन आहे, ते सगळ्यांनी जरा नीट बघा. स्टार्ट. अगं बाई किती वेळ झाला, आज मुलींचा रिझल्ट होता, अजून आलेला नाही आहे, काय करायचं, साडेपाच वाजून गेले, अजून कशा आल्या नाहीत मुली, बघते हा. खूप छान, कसली छान ग तुला, मी म्हणून गणितात 90 गुड गुड. माझे तरी बघते किती छान ग, खूप असाच अभ्यास कर छान गुड. आता तुझं बघते काय ग हे, बघ दीदीकडे बघ किती छान केली अभ्यास, तू काही नाही बघ तिचे किती छान मार्क पडले, तुझं बघ काय कशामध्ये सांगाय, छान आहेत ना मार्क, हे चित्रकलेत बघ किती सुंदर आहेत मार्क मला. अगं चित्रकलेत घेऊन काय करतेस, चित्र काढून काय करणार आहेस, अभ्यासात नको का, बघ शेजारचा मुंड्या बघ किती छान अभ्यास करतो, तुला कशातच काही नाही, एक काम दिलं की धड काही करत नाहीस तू, हा असं करायचं असतं का. येस, या नाटुकल्यात ना बहुतेक सगळ्यांना 99 लोक इथं पार्टिसिपंट्स आहेत आणि जेवढ्या जेवढ्यानी मला उत्तर पाठवले त्या सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क आहेत, कारण उत्तर आहे तू म्हणजे तुलना करू नका. तुलना आणि पाठीमागे तुम्हाला एक सिम्बॉल येतो, करू नका, निषेध आहे, डोंट डू दॅट. तुलना करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे. साधारणपणे असा अनुभव आला असेल की तुमचं एक मूल एका विषयामध्ये किंवा काही ठराविक ह्याच्यामध्ये हुशार असतं आणि दुसरं त्याच्यामध्ये नसतं. कम्पॅरिझन, येस रीना यू राईट, कम्पॅरिझन. सो जेव्हा अशी तुलना केली जाते तेव्हा ज्या मुलाला कमी लेखलं जातं त्या मुलावर खूप मोठा परिणाम होतो. नेक्स्ट स्लाइड. ज्याच्यात मला असं म्हणायचंय की पत्नी आणि शेजारणीची जर का तुलना झाली की म्हणजे काय तुझं ठीक आहे ग, पण शेजारीण काय देखणी दिसती, किंवा पत्नीने जर पतीला म्हटलं की अहो तुम्ही काय हो काहीच नाही, तो पलीकडचा माणूस बघा अक्षय कुमार, तर काय होईल याचा एक 2 मिनिट विचार करा. ही तुलना ह्या वयाला आपल्याला सहन होत नसती. दुसरं उदाहरण आहे बहिणींचं उदाहरण. येस अप्रिशिएट इच चाइल्ड, येस. बहिणींचं एक उदाहरण मला इथं मांडायचं आहे जे माझ्याच आयुष्यातलं खरं तर आहे. मला एक मोठी बहीण आहे आणि ती खूप स्कॉलर आहे, म्हणजे शाळे शैक्षणिक मध्ये ती कायम 5 तुकड्यामध्ये पहिली येणं, आणि मी आणि माझा भाऊ हटचा भाऊ असे आम्ही दोघं मीडियम, म्हणजे आम्ही पाठ करणार कसे बसे 50-60 मार्क पडणार अशी आमची प्रगती. रिझल्टच्या दिवशी असं मला चित्र जाणवायचं की जेव्हा जेव्हा आम्ही रिझल्टला जायचो तर माझे वडील रिझल्टला यायचे आमच्या बरोबर, आणि मग आल्या आल्या शाळेच्या बाहेरच्या बाजूला पूर्वी असं एक बोर्ड लावायचं, ज्यांचे ज्यांचे नंबर आले ते बोर्डवर लिहिलेले असायचे. आम्हाला साधारण गाडीतनं शाळेच्या जवळ आलं की कल्पना असायची की आता चालू होणार आहे, आणि दारात आलो आम्ही की तिघांचे हात धरून रस्ता क्रॉस करून ते गेट पर्यंत आम्ही आत जायचो, आणि तिथं गेल्यानंतर अचानकपणे आमचे हात सुटलेले असायचे आणि माझे वडील माझ्या बहिणीचा रिझल्ट घेण्यासाठी म्हणून तिच्या वर्गात जायचे. आम्ही आमच्या आमच्या वर्गात जायचो, आमचा रिझल्ट घ्यायचो, कसं बसं पास, आम्ही दोघं खुश असायचो की चला आपण 50 म्हणत होतो 55 पडले, पण माझी मोठी बहीण कायम 90-95% घेऊन यायची आणि मग तिचं सगळीकडे कौतुक व्हायचं. हे जेव्हा दिसायचं तेव्हा आम्ही आमचा रिझल्ट तर बघायचोच नाही, पण जे लोक आम्हाला पास व्हायचे त्या प्रत्येकाच्या नजरेत असं द्यायचं, प्रीतीची बहीण ना अगं तिचा पहिला आणि तुझा, प्रीतीचा भाऊ ना तिचा पहिला आणि तुमचा, आणि मग आम्हाला खदखदायला चालू व्हायचं की काय ही बहीण आपली, आम्ही दोघं कसे बसे, आम्ही सगळेजण गाडीत येऊन बसायचो आणि पाठीमागच्या सीटवर बसून आम्ही फक्त एकमेकाला हिला रात्री काय करून कसं करून मारता येईल ह्याचा प्रयत्न ठेवायचो, कारण आम्हाला ती सततची तुलना जाणवायची की ती खूप हुशार आहे, ती खूप कामसू आहे, आणि वेअर ॲज मी तशी नसावी, लहानपणी मी फार काम करणे किंवा अभ्यासात हुशार अशी काही फारशी नव्हते. तर आम्ही कायम असं म्हणायचो की हिला कधीतरी एकटीला सापडली ना शाळेत जाताना किंवा शाळेच्या नंतर तर मी आणि माझा भाऊ मिळून पोत्यात घेऊ आणि मारू. अजूनही सांगते माझी बहीण अजूनही, म्हणजे ती माझ्या खूप जवळ राहते आणि आम्ही सतत भेटत असतो, पण एक प्रकारचा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स सततचा माझा आणि तिचा असतो. म्हणजे मी कितीही प्रयत्न केला, किती एखाद्या कार्यक्रमाला मी जायचं ठरवलं तर मला सारखी धकधक धकधक असते की ती जास्तच चांगली दिसेल, ती जास्तच लोकांना आवडेल आणि मी थोडी कमी आवडेल. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा हा कॉम्प्लेक्स जर राहत असेल आपल्या मनात तर हे कुठं ना कुठंतरी मागं गेलेलं असतं.
तेव्हा आपल्या मुलांच्यात किंवा शाळेमध्ये जेव्हा ट्विन्स मुलं येतात आम्हाला खूप वेळा जाणवतं, त्यातलं एक मोठं मूल असतं ते बऱ्यापैकी अकॅडमिकली हुशार असतं आणि एक असतं ते थोडं असं फिजिकली वीक असतं किंवा गती थोडीशी कमी असते. तर ही आई नोईंग अननोईंगली सतत ह्या दोन मुलांची कम्पेअर करत असते आणि ती लाऊडली करत असते आणि त्यामुळं ते धाकटं मूल असतं ते कायमच मागं पडत जातं. तर अशा प्रकारची तुलना प्रत्येक पालकांनी टाळावी. तुपातला तू हा शब्द तुम्हाला समजला असं मी समजते. दुर्लक्ष दूध, दुधातला दू म्हणजे दुर्लक्ष, ध धमकी, तू तुलना. आणि आता पुढचा प, प साठी मी एक नाटक इथं सादर करते, ते सगळ्यांनी बघून घ्यायचंय. स्टार्ट. शीतल किती वाजले बघ, कुठ आता? चल आता किती ब्रश कर पटकन ब्रश थांबे करते. चल चल आता आवरून घे, आंघोळ करायचे. चल आंघोळ घालते बाईने असं स्वच्छ करायचं नाही करायचं आता. केस विंचूया शाळेत जायचंय ना लवकर. चल केस विंचूया. चल अग तुटतय ना, थांबलं असं नको ग थांबा मी करते. आता युनिफॉर्म घालायचा. चल युनिफॉर्म घाल, बटन नीट लाव. अगं थांब मी घालते, आमच्या बाईने शिकवलं. तू खाली शिकवलेले बटन कसे घालायचे घालते. चल जा बाई. चल काय बुटाची लेस बांधते. बस आता हे मी करणार. नाही तुला येणार नाही ग मी करणार, व्यवस्थित करणार नाही. चल जा बाई काहीच तू, आमच्या बाईने शिकवलेले मी कसं करणार. चल सगळं तुझं तूच करतेस बाई. चल आता येस. कोणता शब्द सापडलाय पटापट चॅट बॉक्स मध्ये लिहायला चालू करा. व्हेरी गुड प्रांजली, व्हेरी गुड मनीषा, व्हेरी गुड. मुलांना परावलंबी करू नका, परावलंबी करू नका. व्हेरी गुड. येस स्वतःचे काम स्वतः करू द्या म्हणजे परावलंबी. व्हेरी गुड. येस उत्तर आहे परावलंबी करू नका. नाटकातूनच समजतं की या नाटकातली आई सगळं तिला स्वतःला करायचंय. आपण का खूप वेळा असं करतो की मुलांना सगळ्या गोष्टी आपण देतो आणि तुम्हाला असं वाटतं की असं केल्यामुळे आपण उत्तम आई आहोत, म्हणजे खाऊ पाहिजे मी आणून देते, दप्तर तुझं मी भरते, असं केल्यानंतर आपण उत्तम आई आहोत असं कुठं ना कुठं तरी आपल्या वाटतं की मी सगळं त्याच्यासाठी करते. तर ह्यातनं आपण मुलांच्यात एक स्वावलंबनाची शिस्त जी लावायची असते ती न लागता मागे लागू नका. येस वाय नॉट. मी हा धडा शिकवता शिकवता किती सारे नवीन शब्द येत आहेत जे उत्तम पालकत्वासाठी खरं तर उपयोगी आहेत. हेच फक्त सहा शब्द नाहीत तर तुम्ही काही लिहिताय याच्यामध्ये हे सगळेच याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मी काही ठराविक सहा शब्द घेतलेत आणि त्यातनं तुम्ही तुमचा विचार प्रक्रिया चालू करून नवीन शब्द जोड मांडणे मला अपेक्षित आहे. लेट द चाइल्ड डू देमसेल्फ. येस आई सगळं दप्तर तीच आवरतीये, वेणी मीच घालणार, बटन मीच लावणार, शूलेस मीच बांधणार, सगळं आईच करतीये. पण मुलाला ह्या वयामध्ये खूप सारे स्वावलंबनाचे धडे शाळात दिले जातात, जीवन व्यवहार शिकवला जातो. छोट्या छोट्या गोष्टी मूल करू शकतं खरं तर, झाडू मारणे, मटार सोडणे, या सगळ्या ऍक्टिव्हिटी प्रत्येक शाळातनं होत असतात. पण आपण घरात अनंत कारणांसाठी की तो पसारा करेल, की कोण कटकट करणार, कोण आवरणार, ह्यासाठी म्हणून आपण मुलाला स्वावलंबी बनवूच देत नाही. आणि मग खरं केव्हा कळतं माहितीये का, जेव्हा ही मुलं मोठी होऊन लग्न होतात ना तेव्हा तुमच्या सुना तुम्हाला म्हणतात काय शिकवलं नाही सासूनी, तेव्हा ते येतं. आणि मग नवरा खुर्चीत बसून ऑर्डर करत असतो की मला चहा आणा, मला हे आणा, मला ते आणा. कारण स्वावलंबनाचे धडेच कुठेतरी थांबले असतात आणि नोईंग अननोईंगली हे सगळं काम मुलींच्या वाटेला येते की काय असं वाटतं. घरातली जी छोटी छोटी कामं असतात ती सगळी मुलींनी करावीत आणि मुलांनी नाहीत. मला तरी असं वाटतं की आता असं काही राहिलेलं नाहीये, प्रत्येकाला स्वावलंबनाचे धडे येणं. काही मुलं बाहेर जातील, पूर्वीसारखे नोकर माणसं राहणार नाहीत. बाहेर शिकायला गेलेल्या मुलांना सगळी गोष्ट बेसिक कुकिंग आलं पाहिजे, क्लिनिंग आलं पाहिजे. आणि परवाचा मला अनुभव एक जाणवतो की घरात काही वस्तू सांडल्या फ्लोअरवर तर त्या कशा उचलायच्या
हे माझ्या नवऱ्याला अजूनही माहित नसतं, म्हणजे काचा सांडलाय, काचेचा ग्लास जोरात जर का फुटला तर तो कसा सगळा गोळा करायचा हे समजतच नाही, किंवा अंड खाली फुटलं तर त्याचा वास खूप दिवस घरामध्ये राहतो तर ते कसं करावं हे लक्षात सुद्धा येत नाही, आणि कधी केलेलंच नाही आणि करू दिलेलं नाहीये. त्यामुळं मुलांना ही छोटी छोटी आव्हानं असतात, त्यांना ती करायला आवडतात, आणि म्हणून पालकांनी मुलाला स्वावलंबी व्हायला मदत करावी. लगेच सगळं नाही, आता स्वावलंबी व्हायचंय, आज नीतू त्यांनी सांगितलंय की खूप सारं स्वावलंबी करा, आता मी तुझ्याकडे काही बघणार नाही, सगळं तूच करायचं. नाही, गिव्ह टाइम, गो स्लो अबाउट इट, एकानंतर एक टास्क वाढवत वाढवत मुलांना स्वावलंबी करण्यासाठी मदत करा. पुढचं आहे नेक्स्ट मा. मी स्लाइड पण दाखवायचं कारण नाही असं मला वाटतंय, मा बघितल्या बघितल्याच लोकांच्या डोक्यात उत्तर आलेली असतील, पण तरी ही स्लाइड बघायची आणि उत्तर पटपट लिहायचं आहे. ओके स्टार्ट. चार वर्षानंतर चार वर्षानंतर व्हेरी गुड पद्मश्री, व्हेरी गुड. तुम्ही खूप छान व्हिडिओ बघताय आणि तीन स्टेजेस दाखवल्या गेल्या. मान ठेवत नाही, व्हेरी गुड. बीटिंग रीना, व्हेरी गुड. मुलांना माफ करावे, मारू नये. येस आकाश, व्हेरी गुड. मारून सांगू नये. येस, कुणाला आणखीन काही नवीन शब्द सापडला असेल तर जरूर सुचवा, आम्ही त्याची सगळ्याची लिस्ट करतोय. मारू नाहीये, येस. मारणे नाही. मुझफ्फर खान, व्हेरी गुड. येस निखिल, उत्तर आहे मारणे. मला असं वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे. या व्हिडिओ बद्दल मला थोडक्यात सांगायचं आहे, ज्यांनी केअरफुली बघितलंय त्यांची उत्तरं वेगळी येत होती. पहिल्या सीन मध्ये असं दाखवलं गेलं की एक मूल खेळत येते आणि आई त्याला मारते आणि मूल म्हणते प्लीज मारू नको, कळत नाही का मारलं गेले, आणि मग बाई म्हणतात की चार वर्षानंतर बारकाईनं बघितलं असेल तर असं दिसलं असेल की ते मूल मारताय, बाई आई मारतीये मुलाला, आणि थोड्या वेळानं ते मूल म्हणते की मार मार मला काही लागतच नाहीये. हे सातत्याने जाणतो, जेव्हा मुलं थोडी मोठी होतात, चौथी पाचवी सहावी पर्यंतची मुलं, त्याच्यानंतर ती आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो कोडगी होतात, त्यांना काही लागत नाही आणि मारण्याचा काही मतलबच राहत नाही. त्यामुळं चार वर्षानंतरच्या सीन मध्ये दिसलं की ते मूल म्हणते मार मला काही नाही होत, आणि मग आणखीन एकदा असं होतं की चार वर्षानंतर तेच मूल येतं आणि खेळता खेळता असं समजू आठवी नववीतलं मूल, आठवी नववी फार पुढे झालं पण आधीचच मूल आहे ज्याला आई मारायचा प्रयत्न करते, तर ते स्वतः आईला धरतंय आणि भिंतीत चिरडायचा प्रयत्न करते. मला मारणार तो बसलेला धक्का हा जो व्हिडिओ मध्ये दिसला, तर मारणे हा एक गुन्हा आहे हे मला काही नव्याने सांगायला नकोय. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये असं काही प्रकरण झालं, मारणे फारच पुढची गोष्ट, तर तुम्हाला सरळ अटक होती आणि समजावून सांगणे न मारता. खरंच मुलांना मारू नाहीये का, याबद्दल खूप पालकांनी मला वर्कशॉप्समध्ये विचारलं की मुलांना कसं मारावं, मग शिक्षा करायचीच नाही का, सगळं त्यांच्या मनासारखंच करायचं का. तिथं दोन गोष्टी लिहिल्यात, मुलांना योग्य शिक्षा द्या. महत्वाचं आहे की ज्याच्यासाठी शिक्षा होतीये तो विषयच कळला नसेल तर शिक्षा देण्यात काही मतलब नाही, म्हणजे कळणारच नाही मुलांना आपण काय सुधारायचं आहे. आणि शिक्षेचं कारण काय आहे की मुलाच्या वागणुकीत बदल व्हावा, जे चुकीचं आहे ते योग्य दिशेला जावं. पण मारणाने हे काहीच होत नाहीये, मुलाला का मारलं याचं कारण तरी त्याला एकदा समजावून सांगा की मी ह्या कारणासाठी तुला मारते आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा मारायचं असेल
तर आधी समजून सांगणं आणि पाया तोंडावर मारणं किंवा जसं मी परवाच्या वेबिनारमध्ये शिकवलं की डोक्यात मारणं, डोक्यातल्या अमिंगडालाला पेटू देऊ नका, मारल्याने अमिंगडाला तापला तर मग तुमची काही खैरियत नाही. त्या मुलांना मारण्याच्या अगेन्स्ट मी आहे, योग्य माहिती देऊन आता 3 वेळा मी तुला सांगितलेलं आहे, चौथ्यांदा मी तुला ह्याच कारणासाठी म्हणून मार देत आहे आणि तो कमरेखाली आणि सगळ्यांच्या देखत नाही, तर मुलाला त्याचं काहीतरी गांभीर्य वाटेल. शिक्षा देताना थोडं डोकं शांत ठेवून योग्य देतो का नाही याचा विचार करून मग मुलांना योग्य शिक्षा द्यावी. मारूच नये ह्याच्या अगेन्स्ट अजिबात मारू नये असं नाही, थापती एखादी द्यायला हरकत नाही पण त्याला कळू दे की आपण का मार खातोय, आणि ते सुद्धा तोंडावर मारणे, सगळ्यांच्या समोर मारणे आणि शब्दांचा मार, सगळ्यात वाईट म्हणजे शब्दांचा मार, सगळ्यांच्या देखत अपमानास्पद बोलणे, म्हणजे एक वेळ हा मार चालेल पण हा मार मुलांना सहन नाही होत, तो एकदा घाव करून जातो तो मुलं कधी विसरत नाही. तेव्हा मारणे प्लीज थांबवावं असं मला या स्लाइड मधनं सांगायचं होतं. आणि आता सा मासा, सा काय असेल या नाटुकल्यातनं बघायला हरकत नाही. Yes, Megha. Thank you. Now see the skit. I किंवा मोबाईल घे माझा त्याच्यावर घे, खाली मुलांची खेळायला जाऊ नको, किती लागेल सांगते, आणायला सांगते बाबांना अजिबात. तर शाळेतली सगळी मुलं वाईट आहेत बिल्डिंग मध्ये, तू एकटा शाळेस बघ, तू घराबाहेर जाऊ नको बर ना. अरे टीव्ही आहे ना, टीव्ही बघ, टीव्ही बघ, ते बघ टीव्हीवर काय लागलंय बघ, मोबाईल देऊ का, ते मोबाईल घे, मला खाऊ पण पाहिजे, हा सगळं तुला मिळणार. अरे बापरे इंजेक्शन द्यायला लागते की काय, तू असंच हात ठेव बर काय, हलवू नको हा असंच ठेव आणि आता टीव्ही बघत बस. बाळगं माझं ते तिरे सुकलाय. छोट्याशा नाटुकल्या दिसते, सहनशील, सांत्वन, पॅम्परिंग, व्हेरी गुड, संगीता व्हेरी गुड, सांत्वन व्हेरी गुड, सहानुभूती, नो पॅम्परिंग, सुरेखा सिंग सहानुभूती, येस येस, ओव्हर पॅम्परिंग शिल्पा, येस येस, ओके. So let's get back to this. The answer is santvan. That doesn't mean tumhi sangitleli uttar chukichi ahet asa nahi, pan mala ek sapadlela shabd santvan aahe. Ya clipping madhe disle ki ek mul building madna khelun aalela aahe ani tyala kaitari thodasa itkasa lagle, pan aai ni tyacha itka motha bhau kela aahe ki tu ata parat kadhi jaycha nahi, ti building chi mula sagli white aahet, tu gharat bas, tv ani mobile khel, asha prakarcha itka santvan karaychi garaj nahiye, karan mul padnar, भांडणं होणार, ती मिटणार देखील, कारण आता शाळेचा अनुभव बघता मुलं जेव्हा दोन भांडतात तेव्हा आमच्याकडे मीटिंगला काही पालक येतात सांगायला की बघा ना असा असा मुलगा आणि त्याचं आणि माझं भांडण झालं आणि तुम्ही त्या मुलाची जागा बदला वगैरे वगैरे. मी त्यांना सांगितलं 2 मिनिट थांबा आणि मागं वळून बघा, मागं दोन्ही मुलं गळ्यात गळा घालून गेलेली असतात, ती भांडणं विसरून जातात. खरं तर आपणच नोईंग अननोईंगली खूप त्याचा मोठा भाऊ करतो की काय, आणि मुलाचं चुकीच्या पद्धतीने सततचं सांत्वन करणं आणि मग मुलाला ग्रुपमध्ये राहणं, लोकांशी सांभाळून घेणं, हे जे काही ते क्वालिटीज यायची गरज आहे ती कुठंच राहत नाही. आणि मग मूल मी म्हणेल ते करा आईच्या पदराच्या मग आई सगळं ऐकते असा त्यांचा एक आविर्भाव होऊन जातो आणि सततच्या सांत्वनानं मूल इतर ग्रुप पासून लांब जातं. तेव्हा तुम्ही एक उत्तम पालक व्हायचं असेल तर सारखं सांत्वन करायची काही गरज नाही, कधीतरी ठीक आहे, समटाईम दे नीड इट, म्हणजे अजूनही मोठी मोठी मुलं झाली तरी कधीतरी त्यांना असं वाटतं आईला आपलं मूल डोळ्यात न कळतं, आले रे आलं खोटं बोलतं, किंवा थोडस लागलं असलं तरी कधीतरी त्याला अटेन्शन सिकिंग साठी असतं, म्हणून कधीतरी द्यायला हरकत नाही. सांगतो नाही म्हणून अगदी झिडीस पिडीस करून त्याला सोडून द्यायचं, काही झालं तरी बघायचं नाही, तुझं तू बघ, तुझं तू बघ, नो यू नीड टू अंडरस्टँड आणि दिस इज इन बॉर्न इन यू ॲज अ मदर, तुम्हाला हे सगळं समजतं सारखं. येस पद्मश्री सिंग, आधाराची सवय लागू नये, व्हेरी ट्रू,
सारखं आधाराची सवय, प्रत्येक वेळी आई आहे ती प्रत्येक वेळी सांभाळून घेईल, मग मुलांच्या भांडणात ती येईल. डोंट डू दिस, लेट देम मॅनेज देअर ओन प्रॉब्लेम. तर मग काय करावे? सांत्वन करू नये तर मग काय करावे? सर मला विचारतायत अशोक सर, मग काय करावे? काही वेळेला करावं, अगदी सोडून देऊ नये असं मी म्हटलं तसं, सांत्वनाची पण म्हटलं तसं की आपल्याला समजतं कुठल्या वेळेला करावं. काही वेळेला फिजिकल टचची गरज असते, मुलांना असं वाटतं जवळ घ्यावं, पण मग सातत्याने प्रत्येक प्रॉब्लेमची किती डेप्थ आहे याच्यावरती. आता त्या व्हिडिओमध्ये म्हटलं, अरे बापरे किती लागलं रे तुला, आता इंजेक्शन द्यायला पाहिजे, ऑपरेशन तर नाही ना करावं लागणार, किती पॅनिक. डोंट गेट पॅनिक, खूप छोटी गोष्ट असते. आणि मग शांतपणे त्याचा विचार केला तर ती राहत पण नाही. त्यामुळं थोडक्यात तुम्ही सांत्वन कितपत करावं याच्यावरती विचार करायला हरकत नाही. अशा प्रकारे ज्या ज्या पालकांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की येस नी तुझाही आम्ही दूध तूप मासा सोडायला तयार आहोत, तर त्याची एकदा फ्लॅशबॅक करणार आहोत आपण. त्या व्हिडिओज मधनं आपण वेगवेगळ्या ना खूप तुमचं तुम्ही शिकलात, मी काही फारसा प्रयत्न केला नाही, फार एक्सप्लेनेशन पण द्यायचा प्रयत्न केला नाही. जेवढं जेवढं व्हिडिओच्या माध्यमातून होतं खूप सारी उत्तरं मला तुमच्याकडनंच मिळालेली आहेत. सो वेल डन, माय क्लास इज एक्सलंट क्लास अँड आय एम सो हॅपी दॅट ऑल ऑफ यू कुड answer all the questions very well. You were thinking on my line. आणि माझा जो काही एम होता की रचनावादी पद्धतीतून आजचा क्लास ऑनलाईन घेणं असा माझा प्रयत्न होता. तर माझे काही मित्रमैत्रिणी बघतायत, तर त्यांच्याकडनं मला ऐकायला नक्की आवडेल की खरंच हा रचनावादी पद्धतीने झालेला क्लास होता का, की टीचर खूप कमी बोलती आणि मुलंच आपलं पण शिकतायत, वेरज मुलांना ऑलरेडी माहिती असेल किंवा रिलेट करतायत आणि मुलं शिकतायत, ह्याचा आनंद खूप वेगळा असतो हे मी रचनावादात शिकलेले होते आणि त्याचा माझा छोटासा प्रयत्न होता. पुढची स्लाइड. येस, हे थोडस रिव्हिजन आहे. दूध, दुर्लक्ष आणि धमकी. पहिल्या चित्रात दिसतंय मूल काहीतरी आईला सांगतंय, मूल आई फोनवर आहे, वडील मोबाईलवर ऐकतायत. दुसऱ्या चित्रामध्ये धमकी दिली जाते, बोर्ड दिसते असं मोठं की बघ नाहीतर बघ, पोलीस किंवा डॉक्टर, इंजेक्शन, बाई, अशा धमक्या दिल्या जातात. हे आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये शिकलेलो. जस्ट द रिव्हिजन फॉर यू, आय नो यू नो ऑल दिस व्हेरी वेल. नेक्स्ट स्लाइड. तूप, एक होतं तुलना आणि दुसरं होतं परावलंबी. तुलनासाठी मी तुम्हाला माझ्या एका बहिणीचं उदाहरण दिलं होतं की रिझल्टच्या वेळी आम्ही काय विचार करायचो, सततची तुलना किंवा शेजारणीशी केलेली तुमची तुलना, ह्याच्याबद्दल आपण ह्या स्लाइड मध्ये बोललो होतो. परावलंबी, आय एम शुअर एव्हरीबडी नोज इट. नाटकल्याचं जरा झलक लक्षात राहिली तर तुमच्या लक्षात येईल की लेट देम बी, त्यांचं त्यांना करू दे, परावलंबी सतत करू नका. सो तूप वॉज ऑल अबाउट दिस. आणि मा सा. नेक्स्ट स्लाइड. मा म्हणजे मारणे, मुलांना मारू नका. पहिल्या चित्रात दिसते वडील जोरात कान धरलाय आणि मारतायत मुलाला, मूल रडतंय. आणि दुसऱ्या स्लाइड मध्ये दिसते सतत आई सांत्वन करतेय, माझं मूल पदराखाली घालतेय, मागं घालतेय. मुलांनी काही आता मोठी मुलं झाली आणि आम्ही हायस्कूलच्या युनिटला काही वेळेला पालकांना सांगायला जातो तर नाही नाही माझा मुलगा नाहीच, असं नाहीच करू शकत. आम्ही सांगतो प्रूफ सकट जेव्हा तुम्हाला समजावतो तेव्हा बी लिटल स्ट्रॉंग आणि चुकीचं सांत्वन करू नका. योग्य पद्धतीने केलं तर मग दॅट इज रिअली गुड, पण चुकीचं सांत्वन करणं, पाठीशी घालणं, यांना त्याला खत पाणी मिळतं आणि इट गोज ऑन इन्क्रीझिंग. तेव्हा अशा प्रकारे दूध, तूप आणि मासा याबद्दल आपण गेली 40 मिनिटं बोलतोय. नेक्स्ट स्लाइड. येस, कोणाला काही वेगळे प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. दिस इज माय मेल आय डी neetupan75@gmail.com. कोणाला काही वेगळं म्हणायचं असेल तर या मेलचा वापर करा. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. मागचं लेक्चर मी करताना जवळजवळ 1.5 तास बोलत होते आणि आजचं लेक्चर साधारण मला अजूनही 1 तास पूर्ण नाही झालेला, 10 मिनिटं कमी आहेत. पण विथ दिस वे मला वाटतं की ऑनलाईन टीचिंग टेक्स हाफ ऑफ युअर टाईम देन क्लास टीचिंग. So I tried my best. If you have any questions, yes. These are my more workshops which we'll be doing it with Kalpana again through webinar. Mi kadhi webinar cha through karat navte, but I'm very happy ki webinar madna kelyane ek tar time save hoto, energy save hoti, interactive karnyacha prayatna kela tar tehi karta yeto. आणि लर्नरला जास्त मजा येण्यासाठी आपण थोडे एफर्ट्स या बाजूने घेतले की जसे क्लिपिंग्स करणं, आधीच व्हिडिओ तयार करून घालणं. सो दिस इज लाईक टुडेज वर्कशॉप. My more workshops I've written here. Now time for questions. So questions Kalpana will read and just Kalpana you can frame them in a right way. Kuni personalized question
विचारू नये की माझा मूल असं असं करतं, कारण आय एम नॉट अ डॉक्टर ऑर नॉट अ ऍडवायझर. माझ्या जेवढ्या ज्ञानातनं मला जे काही उत्तर देता येईल, आय ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू आन्सर. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज टाईप इट इन युअर चॅट बॉक्स. कल्पना सगळेच प्रश्न एकसारखे असेल तर यू कॅन जस्ट समराइज देम टुगेदर अँड आस्क मी अबाउट इट. येस ओके. प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा रेज हँडचं पण फीचर वापरू शकता, किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही क्यू टाइप करून मला सांगू शकता, मी तुम्हाला अनम्यूट करेन. What are your suggestions about having competition and participating in competitions? Neetu. Yes. What are your suggestions about having competition and participating in competitions? Yes. माझी स्वतःची शाळा बालवाडीपासून दहावी पर्यंतची शाळा आहे इंग्लिश आणि मराठी माध्यमाची. पण माझ्या बालवाडीच्या युनिटमध्ये कुठंही कॉम्पिटिशन्स नाही आहेत. एव्हरीबडी विल पार्टिसिपेट, एव्हरीबडी विल बी लाईक गिव्हिंग, एक चॉक दिला जातो किंवा क्लॅप केलं जातं. पण खूप लवकर कॉम्पिटिशन इज ऑलवेज विनिंग ओव्हर समबडी असं असतंच. अँड दे आर टू स्मॉल टू अंडरस्टँड कॉम्पिटिशन. कलरिंग कॉम्पिटिशन, हू एम आय टू टॉक अबाउट दॅट युअर ड्रॉइंग इज नॉट गुड अँड समबडी एल्सेस ड्रॉइंग इज एक्सलंट देन युअर्स. मला जर का पिवळा रंग आवडत असेल तर तुम्ही काय म्हणायचं कारण आहे निळाच द्या. सो माय ड्रॉइंग इज एक्सलंट फॉर मी. तर ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कलरिंग कॉम्पिटिशन, किंवा खूप लहान वयात स्टेजवर जाऊन बोलायचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, विच आय एम रिअली अगेन्स्ट. दिस इज नॉट द टाइम फॉर चिल्ड्रन टू गेट दॅट स्किल. इतक्या लवकर स्टेजवर जाऊन मोठ्या मॉब समोर काहीतरी बोलणं आणि मग आई किंवा शिक्षक गॅदरिंग झालं की तुम्हाला मी हे देऊ ते देऊ ब्राइब करत राहणं, आय डोंट थिंक दॅट इज टू अर्ली. कॉम्पिटिशनच्या संदर्भात मला असं वाटतं की दॅट शुड स्टार्ट व्हेरी लेट अँड यू शुड क्रिएट अटमॉस्फिअर वेअर दे फील इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन. इवन इफ यू डोंट विन, यू शुड एक्सेप्ट की तू हरलेला आहेस. हे जिंकणं हरणं ठीक आहे, बट गुड दॅट यू पार्टिसिपेटेड काइंड ऑफ थिंग. सो कॉम्पिटिशन विथ वन सेल्फ इज राईट. येस निशा इज सेइंग येस. Workshop, everyone, I will have dood. Yes, leave dood, tup, masa. Yes, so that was my answer to ki competition itke asaychi kai garaj nahi hai. पण जग कॉम्पिटिशन आहे म्हणून तुम्ही कुठल्याच कॉम्पिटिशन मध्ये बसवायचं नाही का मुलांना? आता सगळंच तर त्याच्यावर चालू आहे. म्हणजे आय बीन टू फिनलँड आणि त्या फिनलँड मध्ये मी असं बघितलंय की देर नो कॉम्पिटिशन अट ऑल. मग मी त्यांना विचारलं की व्हॉट अबाउट जेव्हा वर्ल्ड कॉम्पिटिशन येईल तेव्हा तुमची मुलं कुठं जातील? सो दे नेव्हर हॅड अ आन्सर. मुलांची पण जेव्हा मी बोलले तिथल्या की तुम्हाला काय वाटतं, ते म्हणतात की ठीक आहे कॉम्पिटिशन स्कूल लेवलला नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण नाव वी वॉन्ट टू कॉम्पीट विथ द वर्ल्ड. आम्हाला असं वाटतं थोडं तर का विना पण कॉम्पिटिशन असावं. तर मुलांच्या दृष्टीने मला असं वाटतं की ऍट सर्टन एज वेअर दे कॅन टेक अप दॅट मी हरलोय, किंवा आता शाळेमध्ये जेव्हा बालवाडीचे कॉम्पिटिशन होतात तेव्हा एखादं मुल येतं बाई मला का गोळी नाही, तर आय कॅनॉट टेल हिम की बाळा तू हरलायस, तुझा पहिला नंबर नाही आला म्हणून तुला बक्षीस नाही. हाऊ कॅन आय टेल दिस? इतकं छोटस मुलं आहे आणि त्याला तुम्ही हा अर्थही समजून सांगू शकत नाही. सो इट शुड कम टू द राईट लेवल, नॉट टू अर्ली. आम्हाला खूप गडबड असते की सगळं लवकर शिकवायचं बालवाडीत. सगळं स्टेज डेअरिंग बालवाडीत, कॉम्पिटिशन बालवाडीत, परीक्षा बालवाडीत, रायटिंग तर खूप लवकर, सगळं लवकर लवकर यावं. असं होऊ शकतं का की एखादं मूल पुढं, म्हणजे एखादी मुलगी आहे आणि तिला 18 वर्षी लग्न करून जायचंय म्हणून तिला अगदी दुसरी तिसरी पासूनच पोळ्या भाकरी करायला शिकवायचं ना? नो वेज, देर इज अ राईट टाइम फॉर एव्हरीथिंग. नीतू जर तुझी हरकत नसेल तर मला इथे जोडायला आवडेल कॉम्पिटिशन बद्दल. म्हणजे माझ्या भावाची मुलगी 6 वर्षाची आहे आणि गेल्या 17 मध्ये तिच्या शाळेत ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली आणि त्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये तिच्या जवळची मैत्रीण अगदी बाजूला राहणारी ती विन झाली आणि तिला सायकल मिळाली. तिला कॉम्पिटिशनच्या पहिल्या दिवशी पासून वाटत होतं, म्हणजे कॉम्पिटिशन सुरू होते आणि तिला वाटत होतं की मलाच ती सायकल मिळणार. आणि हिचं ड्रॉइंग ठीक होतं म्हणजे तिच्या दृष्टीने आणि हिला मिळाली नाही. आणि त्या दिवशी तिने इतका धुमाकूळ घातला घरामध्ये, तिचं रडणं बिलकुल थांबायला तयार नव्हतं. शेवटी तिचे पप्पा माझा भाऊ तिला म्हणाला की मी तुला अशीच सायकल घेऊन देतो, याच रंगाची घेऊन देतो, तू आत्ता चल बाजारात. ती म्हणाली नाही,
मला त्याच ठिकाणी स्टेजवर मला त्याच बाई सायकल पाहिजे आणि एवढ्या लोकांच्या समोरच मला सायकल पाहिजे असं ती म्हणाली. आणि अक्षरशः त्या दिवशी कस तरी तिला मी शांत केलं आणि रडत रडत तशीच उपाशी झोपली. कल्पना तिला सायकल आणली का नाही आणली? नाही आणली, नाही आणली. मग शेवटी तिला नंतर समजावलं गेलं. पण हे सांगत यासाठी आहे की स्पर्धा या मुलांच्या या एज मध्ये अतिशय घातक आहेत. कारण स्पर्धांमुळे आपण फक्त तीन व्यक्तींचा विचार करतोय, जो पहिला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो. या तिघांचा आत्मविश्वास तर वाढेल, परंतु उरलेली जी कॉम्पिटिशन मध्ये असतील 47 मुलं, त्यांचा आत्मविश्वास कमी होईल त्याच काय? बरोबर. मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुलांचा या स्टेज मध्ये जोपर्यंत मुलांना अपयश पचवणं सहज जात नाही, जोपर्यंत मुलं अपयश सहज पचवू शकत नाही, तोपर्यंत सर्व मुलांना विन विन पोझिशन मध्ये ठेवून पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना पुढे न्यायला हवं. आणि हळूहळू हळूहळू त्यांना अपयश पचायला लागलं की मग त्यांना कॉम्पिटिशन मध्ये उतरवायला हरकत नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. मला तर खूप आश्चर्य वाटते की आजकाल क्यूट बेबी कॉम्पिटिशन होते, सतत कॉम्पिटिशन. बँकांना कॉम्पिटिशन घ्यायचे आहेत, शाळेमध्ये काय करायचे, कुठली आहे ICICI बँक, मॅडम आम्हाला यावर्षी स्पर्धा घ्यायची, चित्रभरण, रंगभरण, त्यांना काहीतरी एक ठराविक दर वर्षाला एवढे एवढे कार्यक्रम करावेच लागतात आणि म्हणून मग ते आम्हाला आमच्या मुलांना, मी अशा स्पर्धा एंटरटेनच करत नाही. काय स्पर्धा घेऊन आलाय, मुलांना रंगभरण सगळ्यांना द्या, सगळ्यांना बक्षीस देणार असाल तर स्पर्धा, नाही स्पर्धा बिरधा काही नाही. क्यूट बेबी शुड एन्जॉय डुईंग दिस. मला एक वर्षाच्या खालच्या मुलांच्या, दोन वर्षाच्या क्यूट बेबी कॉम्पिटिशन असतात. कोणत्या आई वडिलांना क्यूट नसतं आपलं बेबी? आणि तिथे पालक किती हौशीने आपल्या मुलांना नेतात त्या कॉम्पिटिशन मध्ये. या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल की मी त्या मुलीसारखी सुंदर नाही, मी त्या मुलीसारखी गोबरी नाही, किंवा पालकांना नकळत, अरे माझ्या मुलींनी पण घेतला होता पण ना ती याच्यात कमी पडली. ही मानसिकता मुलांची नाही, ही पालकांची, आणि ती पालकांनीच इथे थांबवायला हवी. तरच ते विन विन पोझिशन मध्ये आल्यानंतर नंतर मुलं पुढे जाऊन, म्हणजे माझं एक स्टेटमेंट नेहमी असतं की ज्या दिवशी मुलं अपयश साजरं करायला शिकतील, म्हणजे त्याचा सोहळा करतील, त्या दिवशी मुलांना कॉम्पिटिशन मध्ये उतरवायचं. की कोण, आता मला कोणीतरी स्क्रीनवर एक क्वेश्चन विचारलंय, कॅन यू जस्ट गो बॅक टू दॅट क्वेश्चन. ते असं म्हणतात की माझ्या फ्रेंडच काहीतरी असं म्हटलंय, जस्ट गो बॅक टू द क्वेश्चन. खूप काही प्रश्न आहेत, आता मी एक 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 पुन्हा घेते. कारण स्पर्धेचा विषय खर तर ते एक वेगळं सेशन व्हायला हरकत नाही. मला असं वाटतं कल्पना, यातले काही क्वेश्चन सुषमाताईंनी पण द्यायला हरकत नाही. ते सर आहेत, दीज पीपल कॅन आन्सर दीज देट क्वेश्चन, मच मोर सिनियर टू अस. मला असं वाटतं काही क्वेश्चन तू त्यांनाही विचार, दॅट विल बी मोर इंटरेस्टिंग मीच एकटी सांगण्यापेक्षा. चालेल चालेल, हरकत नाही. इफ अश्विनी इज देअर यू कॅन आस्क हर. बिफोर दी किलिंग इन्स्टंट तयार करावी मुलांमध्ये. ओके, परत एकदा. नाही नाही, ते त्यांचं सजेशन आहे. मी बघते आहे की आणखी काय. आपण दुजाभाव नाही केला तरी मुले स्वतः समजतात किंवा वाटून घेतात, तेव्हा त्यांना कसं हाताळलं पाहिजे? काय परत एकदा सांग. आपण मुलांमध्ये म्हणजे भेदभाव नाही केला तरी ते स्वतःच तसं वाटून घेतात, स्वतः तसं इमॅजिन करतात, प्रेडिक्ट करतात, तर तेव्हा त्यांना कसं हाताळायला पाहिजे? कल्पना मला असं वाटतं हा प्रश्न तू नेहते सरांना दे किंवा अश्विनीला दे, दे कॅन आन्सर व्हेरी वेल. सो ओके, आय विल फाईन. येस, नेहते सर आहेत, वेगवेगळ्या लोकांचे व्ह्यू ऐकले आणि आणखीन जास्त इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतं. आणि नाही जमलं तर देन आय विल ट्राय माय बेस्ट टू आन्सर दिस. नाही मला दिसत नाही आहे सर. ओके, हा सर, सर मी तुम्हाला अनम्यूट करते. ओके सर, प्लीज. ओके, हा जो प्रश्न आहे हा बेसिकली बाहेरच्या वातावरणातनं मुलं काहीतरी उचलून येतात आणि मग त्यावेळी होणारा परिणाम आहे. म्हणजे जरी आपण घरात कॉम्पिटिशन ठेवत नसलो तरी शाळेत, कॉलनीत, कुठेतरी शेजारी पाजारी कॉम्पिटिशनचे वाक्य त्यांच्या कानावर पडतात आणि त्यातून त्यांचा समज व्हायला सुरुवात होतो. सो या प्रकारच्या अडचणींसाठी त्यांच्या भावना समजून घेणं एवढा एक साधा मार्ग तिथं असतो की म्हणजे त्याला ते कशामुळे असं वाटतंय हे त्यालाच सांगायला लावणं आणि त्याच्यावर चर्चा करणं,
एवढं जरी आपण करू शकलो त्यांच्या भावनांचा निचरा होऊन गेला तरी ते त्याच्यातनं बाहेर पडतात आणि ते कॉम्पिटिशन मध्ये राहणार नाही, म्हणजे ते व्यवस्थितपणे यश अपयश घ्यायला तयार होतात. ओके, एक प्रश्न असा आहे की अटॅचमेंट अँड डी अटॅच डी अटॅच सॉरी अटॅचमेंट अँड डी अटॅचमेंट येस विथ चाइल्ड हाऊ टू हँडल. ओके, सो ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तुमचं मूल किती आहे, किती वयाचं आहे? त्यांचं नाव नाही आहे ते, एक मिनिट वेट मी पाहते आलाय का त्यांचं. ओके, त्यांनी असा प्रश्न विचारलेला, मुलाला अटॅचमेंट कधी केव्हा करायची आणि डिटॅचमेंट कधी करायची, कशाला डिटॅचमेंट करायची. मला आठवतं रेणुताई गावस्कर स्वतः आपल्या 32 वर्षाच्या मुलाला ज्याला दाढी मिशी आले त्याच्या तोंडावर अशा हात फिरवत होत्या. आणि गंमत अशी आहे की डिटॅचमेंट कशासाठी, आणि ती बर का मी सांगितलं ठीक आहे बाबा या या वयाला डिटॅचमेंट करा, तर इज इट रिअली पॉसिबल टू गेट डिटॅच विथ युअर चाइल्ड? इट्स नॉट पॉसिबल. हाऊ कॅन यू गेट डिटॅच? म्हणजे असं म्हणतो की मुलं मोठी झाली तर आपण मुलांना डिटॅच करू, असं होतं का? मुलांना मुलं झाली तरी आपण अजून अटॅचच असतो सगळ्याला. यू शुड नो वेअर यू शुड बी पुटिंग युअर फुट बिहाइंड. अटॅचमेंटची वेगवेगळी, म्हणून सगळंच करत राहते मी, प्रत्येक प्रॉब्लेम मी सोडवते. यू विल बी ऑलवेज अटॅच विथ युअर चाइल्ड. So don't get detached with them. Why? There's no need to get detached. मूल कधी कधी फ्रेंडने चांगले केले मला नाही जमलं अशी तुलना करते, अशा वेळी आपण काय स्टँड घ्यावा? यू कॅन से तुझा फ्रेंड त्याच्यात चांगला आहे, पण यू आर बेटर इन समथिंग एल्स. तुझा मुलगा मित्र जर का पहिला नंबर काढतोय, पण यू आर गुड. लाईक त्यांना एक मला गोष्ट सांगायची, ती एक प्राण्यांची सभा भरती आहे आणि त्याच्यात माशाला सांगितलं जातं की ठीक आहे आता मी परीक्षा घेणार आहे, तर मासा तुला पोहता येतं तर ठीक आहे, पोहणं बिणं ठीक आहे, पण मला उडून दाखव. चिमणीला सांगितलं जातं उडतीये ना, बास झालं ते उडणं, आता पोहून दाखव. वाय इज दिस? ही इज गुड इन समथिंग, यू आर गुड इन समथिंग, जस्ट यू कॅन लर्न फ्रॉम हिम, लेट हिम लर्न फ्रॉम यू. एव्हरीबडी इज डिफरंट, प्रत्येक जण एकसारखा असणार नाहीये. अँड जस्ट गो, लेट इट गो, ही इज युअर फ्रेंड. इनफॅक्ट कधी लागलं तर ही विल हेल्प यू. अशा प्रकारे पॉझिटिव्ह वेव्स त्या मित्राबरोबद्दल सोडायला काहीच हरकत नाही. इन्स्टेड ऑफ सेइंग की नाही तुला ते आलंच पाहिजे, त्याच्यासारखंच तुला आलं पाहिजे. प्रत्येक जण वेगळी बुद्धिमत्ता घेऊन आले. बहुविध बुद्धिमत्तेचा अभ्यास करतात, 8 टाइपच्या बुद्धिमत्ता दाखवतात, आणि त्याच्यात प्रत्येकाचा आलेख वेगळा वेगळा असतो. कोणी लिंग्विस्टिक मध्ये असेल, कोणी वेगळ्या आणि बुद्धिमत्तेमध्ये असेल. सो दॅट इज ओके, अँड दिस इज हाऊ यू शुड एक्सप्लेन की तू खेळ छान खेळतोस तर म्हणून तुला चित्रकला यावीच असं काही नाहीये. ठीक आहे, बऱ्यापैकी येणं गरजेचं आहे, त्याला जास्त चांगली चित्रकला येत असेल. बस जस्ट टेक इट इतकं, जेवढं इझी घेता येईल तेवढं इझी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे तू थोडस ऍड करतो. येस, म्हणजे पहिलं सेशन ज्यांनी अटेंड केलेलं आहे अश्विनीताईंच, सो त्याच्यामध्ये अश्विनीताईने जे शैली, हा पालक शैली मधली तिसरी, त्यांनी तिने एक वेगळा शब्द वापरलेला आहे, प्रज्ञावंत पालकत्व, बरोबर. सो त्याच्यात तिने काय सांगितलं होतं हे जर तुम्ही आठवत असेल तर लक्षात घ्या की मुलांच्या भावना त्या तसे का व्यक्त करतायत, त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांचं विचार वेगळ्या दिशेला वळवणं. म्हणजे आता समजा दुसरा मुलगा माझ्यापेक्षा चांगला येतोय, सो एक भाग अगदी बरोबर सांगितलाय नीतूने की हो त्याचं स्किल कशात तरी आहे, तुझं वेगळ्या याच्यात आहे, तू वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग की तुला काय वाटतंय, मग तुला त्रास का होतोय, मग तुला त्याच्यासारखं व्हायचंय का, मग ते होण्यासाठी काय करावं लागेल, या प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या ऍक्शन्सना आपण दिशा देऊ शकतो. आणि त्याच्या पुढे परत ते असणारच आहे की प्रत्येकाला सगळं जमेलच असं नाहीये, आपल्याला जमतं तेवढं आपलं नक्की करावं. सो तुला जर वाटत असेल की आपल्याला त्याच्यासारखं व्हायचं, म्हणजे तेवढं आपल्याला पण ऍक्नॉलेज करायला हवंय, तर तेवढी मेहनत किंवा त्या बाजूला तुला प्रयत्न करावे लागतील. आणि मग त्याची मानसिकता तिकडे जाण्याची तयार झाली की तो एक्सेल करतो, करू शकतो. कल्पना रचना बेलापुरे ना काहीतरी म्हणायचंय, कॅन यू अनम्यूट हर, शी वॉन्ट्स टू सी समथिंग. वेट वेट एक मिनिट, मला त्या अगोदर एक प्रश्न घेता आहे, एकाने मला तो पर्सनल टाकलाय. त्या म्हणतात की सतत समजावून सांगून पण एखाद्या विषयावर मूल समजावून घेत नसेल किंवा गोडीत सांगून सुद्धा समजून घेत नसेल तर काय करावे? काही वेळेला असं होतं की एक ठराविक वयामध्ये मुलांना आईनी सांगितलेलं काहीच पटत नसतं, तेव्हा आईची मैत्रीण, आईची बहीण किंवा आणि जवळचं कोणी असतं त्यांनी सांगितलेलं पटतं. एका ठराविक वयात मुलींना एस्पेशली असं होतं,
की आई बाबा शत्रू आहेत आणि मित्रमंडळ खूप जवळचं असतं. अगदी छोटं मूल असेल आणि त्याला इतकं सांगून सुद्धा समजत नसेल तर मे बी तुमची सांगण्याची टेक्निक चुकतीये किंवा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे आणि तो तुम्ही ऐकूनच घेत नाही की काय असं बघा. त्याचा विचार करण्याची कपॅसिटी वेगळी आहे आणि तो विचार वेगळा करतो. म्हणजे तुम्ही सांगाल की नाही मला तू बाबा आईस्क्रीम खायचं नाही, तो म्हणतो की ठीक आहे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील तर घेऊ दे अनुभव काय होईल घसा धरेल आणि काय होईल. काही वेळेला लेट देम हॅव. जर का स्टबन असेल आणि जर का मी आईस्क्रीम खाणारच म्हणून बसला आणि तुम्ही कितीही समजवायचा प्रयत्न केला तर ते तुमच्या पाठीमागे जाऊन खाणार आहे. तुम्ही कितीही समजवा, त्यांनी जर का मनाने ठरवलंच असेल की मी हे करूनच बघणार आहे तर ते तुमच्याशी वाद घालत असेल तर ट्राय युअर बेस्ट टू एक्सप्लेन एव्हरी सिक्वेन्स अँड कॉन्सिक्वेन्स बट यू कॅनॉट टेक डिसिजन फॉर इट. मला असं वाटतं की काय नाव सांगितलं, बेलापुरे ओके चॅट मध्ये म्हणते की शी वॉन्ट्स टू से समथिंग. ओके मी तिला आय वॉन्ट टू शेअर माय एक्सपिरियन्स. येस हा रचना, रचना इज सेइंग समथिंग, यू कॅन अनम्यूट हर, शी कॅन सी लवली. आय हॅव हॅलो येस येस रचना हाय. मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचं माझ्या मुलाचा, प्रश्न नाहीये एक्सपिरियन्स आहे. मला 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या बाबांबरोबर रनिंग कॉम्पिटिशन खेळत होता. कारण की आता लॉकडाऊन आहे तर आम्हीच त्याचे फ्रेंड्स आहोत, सो ते खेळत होते. तर ऍज युज्युअल बाबा हरत होता सारखा, कारण त्याला जिंकू देत होता. आपण नेहमी तसंच करतो ना, मुलांना जिंकू देतो आणि आपण हरतो खेळण्यामध्ये. तर 2-3 असं झाल्यानंतर माझा मुलगा म्हणाला की बाबा तू माझा हात पकड आपण बरोबर जाऊ. मला असं वाटतं कॉम्पिटिशन आपण इंड्यूस करतो, त्यांच्या डोक्यात असं काही नसतं की मला जिंकायचंय किंवा मला हरायचंय. व्हेरी वेल सेड. मला म्हणजे तेवढंच सांगायचं होतं की कधी कधी आपण त्यांच्यावरती इम्पोज करतो कारण की आपले एक्सपिरियन्स असतात की त्याला जिंकायला आवडेल पण ऍक्च्युली त्याला ते आवडत नव्हतं. व्हेरी ट्रू, यू हॅव अ जेम इन युअर हँड. तुझा मुलगा खूप शहाणा आहे. थँक्यू, खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला रचनानी. एक प्रश्न घेऊया आसावरी मॅडमचा. त्या म्हणतात की ऑलवेज पेईंग अटेन्शन टू किड्स अँड ऑलवेज गिव्हिंग देम प्रायोरिटी कॅन मेक किड्स फील दॅट दे आर ऑलवेज इम्पॉर्टंट, सो हाऊ टू टेक केअर ऑफ इट. कल्पना, यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन व्हेरी वेल. तू सगळ्यात रिसेंट मदर आहे अँड यू हॅव बीन एक्सपेरिमेंटिंग सो मच विथ युअर चाइल्ड. येस, so always paying attention to kids and always giving them priority can make kids feel that they are very important, so how to take care of. Mala ase vatta asavari tai ki he baga mulanna the attention jasta dene hi tyancha vayanurup apan tharvayla hava ki kontya vayatil mulanna apan kiti attention dyayla hava आणि किती प्रायोरिटी द्यायला हवी. म्हणजे आता जर माझ्या हातात माझी मुलगी तुम्हाला दिसते असेल माझ्या व्हिडिओमध्ये, ती आहे 2.5 वर्षाची आणि ती झोपेतून उठून इथे आली, तिला माहित आहे की तिची मम्मा काम करते, तर मी तिला जा मी काम करताय तू मी तुला इथे बसू देणार नाही असं नाही केलं, तर मी तिला माझ्या मांडीवर घेतलं आणि तुमच्याशी बोलत आहेत. म्हणजे नीतूने म्हटलं होतं जे दुर्लक्ष ते मी कधीच केलं नाही मुलीकडे, तर आत्ता हिला अटेन्शन देणं आणि आत्ता हिला प्रायोरिटी देणं हा हे माझं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. आणि यासाठी मला जर ही मीटिंग थोड्या वेळासाठी लीव करावी लागली तरी मी करेल. तर हे अटेन्शन मी माझ्या मुलीला केव्हापर्यंत देईल? 5 वर्षापर्यंत किमान, 5 ते 7-8 वर्षापर्यंत. पण मूल जसं मोठं होतं तसं ते स्वावलंबी होत जातं आणि जेव्हा त्याला हे कळायला लागतं की स्वतःचं काम कुठे किती करायला हवं, तेव्हा तुम्ही त्यांना याची जाणीव करून देणं की आत्ता हे काम करण्यासाठी मी आत्ता जर ही माझी मुलगी 8 वर्षाची असती तर ती मी तिला म्हटलं असतं बेटा जाऊन पाणी घे आणि एकदा जाऊन वॉशरूमला जाऊन ये मग आपण बोलूया. तर तेव्हा मी तिला आत्ता जे अटेन्शन दिलेलं आहे ते अटेन्शन मी आत्ता तेव्हा 8 वर्षाच्या त्या मुलीला नसतं दिलं. तर हा फरक पालकांनी त्या त्या मुलाच्या वयावरून ठरवायला पाहिजे की किती अटेन्शन द्यावं आणि किती किती प्रायोरिटी त्या मुलांना द्यावी. आणि हे पण
मुलांमध्ये मूल जसं जसं मोठं होतं त्याला ती समज आपण निर्माण करायची. आता ही छोटी आहे 2.5-3 वर्षाची, तरी तिच्या तोंडातून आवाज सुद्धा तुम्हाला येत नाहीये, इतकी शांत ती बसली आहे. कारण तिला माहिती आहे की तिची मम्मा काम करत आहे आणि मम्मा काम करत असताना आपण बोलायचं नाही. ही समज ती नॅचरली आम्ही तिच्याशी संवाद साधून निर्माण झालेली आहे. तर असं वाटतं की पालकांनी वयानुरूप त्यांना किती अटेन्शन द्यायचं आणि प्रायोरिटी द्यायची हे ठरवायला हवं. मला वाटतं तुमच्या प्रश्नांचं उत्तर. ऍब्सोल्युटली यस, थँक यू. व्हेरी नाइस. वृषाली मॅडमचा प्रश्न आहे की काही मुलं सारखं अटेन्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, अशा वेळी पालक म्हणून आपण काय करावे? दुर्लक्ष करावं, देऊ नये सारखं. हे पर्पजली करतात. सांगते मी म्हणते ना की मूल तुम्हाला तुमच्या डोळ्यातनं समजतं. जर का मुद्दामून काहीतरी आपलं कारण काढून तुमचं अटेन्शन सिकिंग करत असेल तर जास्त नका देऊ अटेन्शन. नीतू इथे पण मी जोडेल हे बघ. yes. आता आता पुन्हा मी तिथे वयावर येते की इवा आता 2.5-3 वर्षाच्या मधात आहे, म्हणजे 2 वर्ष 7 महिने तिला झाले आहेत. तर रात्री जेव्हा तिला मला तिला झोपायचं असते, आता वेबिनार आहे म्हणून मी तिला 3 नाही तर 2.5 जाण्यापूर्वी उशीरा झोपवते, आणि तिला झोपायचं नसते, मला झोपायचं असते पण तिला झोपायचं नसते, तेव्हा ती काय करते? मम्मा मला भूक लागली, मम्मा मला हे दे, मम्मा मला ते दे. मग आपण ते पण दुर्लक्ष केलं. समजा मला माहितीये तुला भूक नाही लागली, उगाच तू हे करू नको, चल झोप. तर ती काय म्हणते? मला मम्मा मला सू लागली. मग तिथे ऐकलं की मम्मा शी लागली, मग तिला माहिती असते की मम्माचं अटेन्शन माझ्याकडे आलं पाहिजे आणि मम्मानी मला झोपवणं थांबवलं पाहिजे. मला आठवतं कल्पना, मला एक अटॅच करायचं आहे माझ्या बरोबर. मी लीला त्यांच्या बरोबर काम करत होते आणि एका व्याख्यानामध्ये सुरुवात त्यांनी असे केली की मोस्ट सेल्फिश पीपल इन द वर्ल्ड कोण असेल तर मुलं असतात. हा मला असा धक्का बसला की शिक्षण क्षेत्रात शिक्षण तज्ञ म्हणून काम करणाऱ्या आमच्या लीलाताई धाडसाने हे वाक्य का म्हणतात. आणि मग त्यांनी पुढे असं म्हटलं की त्यांना काय पाहिजे आणि ते कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं हे त्यांना खूप चांगलं माहीत असतं. म्हणजे बाबा आई आजी मागं असेल, म्हणजे सासू मागं असेल तर बरोबर आईकडे काय मागायचं, बाबांकडनं काय मागायचं, पाहुण्यांच्या समोर कसं वागायचं. किंवा ऑफिसमध्ये मी कामात असताना माझ्या मुलांनी विचारचं आई खेळायला जाऊ. आता मी इतकी ऑफिसमध्ये कामात असते ही नोज की मला नाही म्हणणं अवघड असतं किंवा आर्ग्युमेंट करणं शक्य नाहीये. तर चिल्ड्रन आर व्हेरी स्मार्ट, स्मार्टर देन अस. दे नो हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट थिंग्स फ्रॉम यू. And it tamule you have to be more extra smart mother. Yes. And it comes asa tumhala te shikune mala asa vartat pratyek aini na pratyek veli hrudayatna nahi vichar karaycha kadhi tari to emotional varcha brain hai na bauddhik mendu. Yes. Ki mala atta jamna nahi na I'm not going to talk about this. Mulacha doyat doye galun kadak shabdat ekda sangitla. Mi asa mante balwadicha bai na ki khup mula radta jeva shala chalu hoti. ते मुलं शाळेत आले की खूप रडतात आणि मग थोड्या वेळाने नुसताच आवाज असतो आणि पाणी काही नसतं, नुसता आवाज. त्यावेळी आम्ही त्यांना एका लेवलला आय लेवलला बसवतो आणि त्याला डोळ्यात डोळे घालून बाई सांगतात की तुला जाता येणार नाही. हा जो काही एकदा त्यांना पक्केपणा करतो की मग किती पण तू लोळ, किती पण तू दंगा कर, कारण आम्हाला कळतं कारण हे आता अटेन्शन सिकिंग चालू झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कोणीही लक्ष देत नाही. 5-10 मिनिटांनी ते मुलं आपलं आपण खेळायला चालू करतं. याच पण एक असा पण याची बाजू बघता येईल की जर मूल सतत अटेन्शन मिळवण्यासाठी पुढे येत असेल याचा अर्थ तो कुठेतरी इनसिक्युअर फील करत आहे हे पण समजून घ्यायला. काही मुलांना वेळ लागतो यातनं ओपन अप होऊन आपला आपण स्वावलंबी व्हायला. तुम्हाला कळतं ते इतके वर्षानंतर तुम्हाला कळायला चालू होतं की खरंच ते नुसताच आवाज करताय का, खरंच ते इनसिक्युअर वाटतंय त्याला. अँड अकॉर्डिंगली यू शुड टेक. आता सांगितलंय म्हटल्यावर आता लक्ष द्यायचं नाही. अरे पण ही इज नॉट ऍज स्ट्रॉंग ऍज द अदर वन. तर तुम्हाला प्रत्येक मुलाप्रमाणे ते वेगळं वेगळं करावं लागेल. बरोबर. तर ते काय आहे, कुठे त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये एक रिव्ह्यू घेऊन पालकांनी बघायला पण हवं, त्यांच्याशी संवाद साधायला हवा की त्याला तुमचं अटेन्शन इतकं का हवंय, है ना. तर कदाचित तो इतर समस्येने पण ग्रासलेला असू शकतो. म्हणून भावनांवर काम करणं, पालकांनी मुलांसोबत भावनिकरित्या जुळवून घेणं किंवा असे काही प्रश्न किंवा संवाद त्यांच्याशी करणं की जेणेकरून तुम्हाला हे समजेल की त्याला तुम्हाला तुमची इतकी जवळीक किंवा अटेन्शन का गरज आहे, तर कदाचित त्याच्यात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एक प्रश्न आहे मेघाचा. I have taught to both my sons that participation is important, neither winning nor losing.
losing. The younger one always says this statement and also participates, but the elder one always hesitates. Why? Yes. Every child is different. People. दोन वेगळे आहे. म्हणजे मला असं म्हणायची कल्पना, आता मी इतकं औषध सांगितलं आणि छाती ठोकपणे सांगितलं की असं केलं की होईल. बिलीव्ह मी, तुझ्या मुलीवर जे चालेल ते माझ्या मुलाला चालेल असं काही नाहीये. बिकॉज एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. ही बेसिक ढोबळ मानाने दिलेली मी औषधं आहेत, पण म्हणून असंच केल्यानं असंच होईल असं काही कुठं सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. येस. मला, मी दिनेश सरांना अनम्यूट केलाय, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. मला मागच्या प्रश्नामध्ये थोडस ऍड करायचंय की ज्यावेळी आपण मूल सेल्फिश असं म्हणतो, सो त्याच्यात थोडस सायंटिफिक पार्ट लक्षात घ्यायला हवाय की मुलांची डेव्हलपमेंट होत असताना पर्स्पेक्टिव्ह नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेतनं जग समजणं किंवा वेगळ्या ठिकाणून जग वेगळं दिसू शकतं हे समजणं, हे त्यांना येत नसतं, येताना माहिती नसतं. त्याच्यामुळे जग हे त्यांच्याच नजरेतून त्यांना बघता येतं आणि म्हणून ते त्यांना जे हवंय त्याच्याच दृष्टीने ते बोलत असतात. सो तो जो भाग आहे त्यातनं सुद्धा मुलं तुम्हाला हट्टी किंवा सेल्फिश वाटतात. सो आपण ज्याला सेल्फिश म्हणतो तसं सेल्फिश न बघता ते त्यांचे लिमिटेशन्स आहेत की ते दुसऱ्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघू शकत नाही, या विचारातून त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवंय. तू, मी, नेहते सर, आपण सातत्याने बोलतोय, मला एखाद्या पार्टिसिपेंटला अनम्यूट करता येते का बघ. कॅन यू अनम्यूट प्रीती कट्टी? वेट, तिचं ओव्हरऑल काही म्हणणं असेल तर आय वॉन्ट टू लिसन टू हर. तिला काय म्हणायचंय? ओके, प्रीती कट्टी. वेट वेट, मी बघते. वर्षा आपण जॉईन झाली आता. येस. प्रीती कट्टी. येस सर, तोपर्यंत मला असं वाटतं हा छान सेशन चाललाय. प्रीती वडगुरे सुरू आहे. प्रीती कट्टी नाही दिसलंय मला. नाही दिसत आहे. संबडी एल्स, आणि कोणाला काही म्हणायचं असेल? अलकाताई आहेत मला वाटतंय. आणखी कोणी? तू ज्यांना बोलायचंय त्यांना एक हे दे अपॉर्च्युनिटी. रेज हँडचं फीचर ते. रेज हँड. हा येस. सराउंडिंगचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये यासाठी मुलांसाठी मुलांसोबत कसा संवाद साधावा? कोणी उत्तर द्यायचंय? कल्पना, सुषमाताई. सुषमाताई, हा बोल ग ताई, बोल. परत एकदा प्रश्न सांगतेस. सराउंडिंगचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ नये वातावरणाचा, तर त्यासाठी मुलांसोबत संवाद कसा साधला पाहिजे? थोडासा म्हटला तर अवघड प्रश्न आहे, कारण प्रत्येक परिस्थिती नकारात्मक कोणती आहे याचा शोध घ्यायला पाहिजे ना. म्हणजे उदाहरणार्थ की आजची परिस्थिती निगेटिव्ह आहे की करोना आहे, मुलं बाहेर जाऊ शकत नाहीयेत, मुलं एकमेकांबरोबर खेळू शकत नाहीयेत, काही पाहू शकत नाहीयेत, आपण बाहेरचे अनुभव त्यांना म्हणतो घेऊयात पण ते देऊ शकत नाहीयेत, आणि अशा वेळेला या परिस्थितीचा नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून आपण काय करायचं, तर आपण त्यातनं काय काय करायला चांगलं आहे ते शोधूयात. की आता रस्त्यावरती जाऊन बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की सगळेजण छान रांगा लावून उभे राहायला लागलेत, मास्क लावून घालून उभे राहायला लागलेत, एकमेकांपासून अंतर राखतंय. बघितलं का आता रस्त्यावर गर्दी होत नाहीये, वाहनं आता एकापाठोपाठ एक जात आहेत. आता सगळेजण आपण असे कसे छान शिस्तीने उभे राहिल्यानंतर छान दिसतोय. आपण का हे नाकावरती मास्क लावायचं आहे, तर आपल्याला आपोआप स्वच्छता पाळता येणार आहे, आपल्या आपल्या शरीरातनं बाहेर पडणारे जे जंतू आहेत ते जाणार नाहीयेत आणि मग इतरांना त्रास होणार नाही. जर बाहेर नजर टाकूयात का की या झाडांवरती कोणते कोणते पक्षी आलेत, इतके दिवस ते दिसलेच नव्हते, आता ते दिसायला लागले, आता एकदम नवीन फुलं पानं आली आहेत, हे आपण सकारात्मकतेने बघायला शिकवलं. किंवा आज आम्ही घरामध्ये काय करतो आहोत, सगळेजण कुटुंब मिळून काय करतो आहोत, तर आपल्याला वेळच मिळत नव्हता इतके दिवस, आता आपण काय काय गमती केल्या याच्याबद्दल सांगू शकतो. असं प्रत्येक परिस्थितीतली नकारात्मकता आणि सकारात्मकता वेगळी ठरेल. की जसं तुलना, मग आजपासून प्रश्न तुलनांचे येत आहेत, स्पर्धांचे येत आहेत, किंवा मगाशी नीतू कडे आलेला प्रश्न होता की चित्रातली तुलना की मला चांगलं येत नाहीये मग काय करायचं, पण यातला केवळ तुला दुसरं इंटेलिजन्स आहे किंवा दुसरं काहीतरी येतं या सांगण्याच्या बरोबर तुझ्या चित्रात काय छान छान आहे आणि काय अजून तुला करता येणार आहे
असं जर सांगितलं तर ती सकारात्मकता अजून वाढू शकते. कि माझ्यात काहीतरी चुकलंय हे पण, किंवा माझ्यात काहीतरी कमतरता आहे माझ्या चित्रात ती पण आपण स्वीकारूयात, पण त्याबरोबर माझ्या चित्रातले काय रंग रेषा काय चांगलं आहे ते पण जाणून घेऊयात. अशा दोन्ही बाजू सातत्याने चांगलं आणि वाईट असं शोधत गेलो तर मला वाटतं ही सकारात्मकता यायला मदत होऊ शकते. एक शिल्पाचा खूप छान प्रश्न आहे नीतू, त्या म्हणतात की काही काही स्कूल्स मध्येच गुड एक्सलेंट रिमार्क्स बेस्ट स्टुडंट अवॉर्ड स्टार परफॉर्मंट स्टार परफॉर्मर एक्सेट्रा असतं, त्याविषयी काय सांगता येईल? संस्था चालकांना चांगलं झाडून शिकवावा रचनावाद, बाकी काही नाही. कारण ते कुठून ना कुठून तरी तिथवरून आलेलं आहे आणि या सगळ्या सिस्टीम आणि हे सगळं त्यांना त्याचं ज्ञान माहिती नाहीये. गुड रिवॉर्ड म्हणजे लाल पेन वापरणं, त्याच्यावरती गोल 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 मोठी मोठी करणं, हे ना डिस्करेजिंग होतं जास्त मुलांना असं मला वाटतं. तर एवढ्या लहानपणी एक्सलंट स्टुडंट ऑफ द इयर वगैरे काय म्हणजे गंमत चालली असं मला वाटतं. ते हे सगळं थांबवावं. ज्यांची कोणाची शाळा असेल तर त्यांच्याशी थोडं वाद घालता आला तर, किंवा वाद न घालता प्रेमाने समजून सांगता येतं का बघा. किंबहुना मला असं म्हणायचं आहे की आता ज्या पालकत्वांच्या प्रश्नांवर आपण बोलत आहोत किंवा ज्या प्रकारचे सेशन्स आपण घेत आहोत, आज पालक खऱ्या अर्थाने पूर्णपणे साक्षर नाहीत, त्याच्यामुळे शाळांमध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. ज्या दिवशी पालकांनी विरोध केला त्या दिवशी आपोआप या गोष्टी संस्थेमध्ये बंद होतील. तर मला हे समजायला हवं की काय शाळेमध्ये असावं आणि काय शाळेमध्ये नसावं. जर मी म्हणेल की माझ्या मुलाला मी अशा प्रकारचं कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये घेऊ देणार नाही आणि सगळ्या पालकांनी एकमत केलं तर मला नाही वाटत की शाळेत असला काही प्रकार होईल. पण त्यासाठी पालकांना माहित असायला हवं अगोदर की त्याचे परिणाम दुष्परिणाम काय हवे. शिक्षणात होईल क्रांती पण जरा वेळ लागेल, लगेच नाही होणार चांगल्या गोष्टी, लगेच कशा होतील. आणि हा जर इतिहास बघितला तर घटक पालक आहे. 100 वर्षांपूर्वीचा इतिहास. हा सर, थोड्या वेळापूर्वी मांडलेलं होतं तिच्या सेशन मध्येच की आपल्याला घाई झाली आहे लवकर लवकर लवकरची. हे सगळं तेच आहे की आपल्याला मुलं मोठी फार लवकर व्हायला हवी आहेत आणि आपण हा विचार नाही करत आहे की त्या काळामध्ये त्यांची मोठी होण्याची कपॅसिटी आहे का. आणि ज्यावेळी क्षमता नसताना मोठं करायचा तुम्ही प्रयत्न करताय तेव्हाच ती सगळी मोडतोड होते. सो हे दोन्ही विषय खूप महत्वाचे की पालकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे आणि आपला इगो चांगला होतोय किंवा आपल्या मुलामुळे आपल्याला छान नाव मिळतंय याच्यात आनंद न मानता मुलासाठी काय योग्य आहे ते बघून त्याच्याप्रमाणे शाळेकडे डिमांड करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे माझं मूल स्टेजवर गेलं की शाळा छान, ते रडत होतं का त्याला त्रास होत होता का काय ह्याचा मी विचारच केला नाहीये, याच्यातनं पालकांनी साक्षरून बाहेर पडायला हवंय. आणि त्याच्यासाठीच बाल शिक्षण परिषद काम करते असं मला असं वाटतं. आणि आजच बांसे सर काही छोटे एक पानी निबंध लिहित आहेत आणि आजच्या निबंधाचा विषय होता खूप काही खूप आधी. म्हणजे आपण जन्माच्या आधी काहीतरी शिकवायला बघतो आहोत किंवा जन्माला आल्यानंतर लगेच काहीतरी आपण शिकवायला जातोय. 3 वर्षाच्या आत मुलांना अंक किंवा अक्षर ओळखींकडे जातो आहोत. तर हे जे सगळं आधी 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 व्हायला हवं आहे आपल्याला, तर ते आधी न होता योग्य कोणत्या वेळात व्हायला हवं हे समजणं म्हणजेच पालकांची साक्षरता आहे. तर ती समजून घेण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. प्रश्न खूप आहे आणि मला असं वाटतं की आपलं एक शेवटचं 19 जूनला एक सेशन आपण घेणार आहोत, प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे, ज्यामध्ये हे सर्व एक्सपर्टीज असतील आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं, आपल्या वैयक्तिक पण काही प्रश्न असतील तर आपण तिथे नक्कीच त्याच्यावर बोलूया असं मला वाटतं. कल्पना यासाठी लोकांना जरा प्रश्न तुझ्या मेलवरती पाठवून ठेवायला सांगितलेस तर बरे होईल. हा, खूप छान आयडिया दिलीस ताई. मी आता चॅट बॉक्स मध्ये माझा मेल आयडी टाइप करते आहे. तर ज्या पालकांचे प्रश्न असतील 19 जूनच्या सत्रामध्ये आम्ही आपले प्रश्न घेणार आणि आपल्याला त्याची उत्तरं सुद्धा देणार. या मेल आयडीवर तुम्ही आपले प्रश्न पाठवू शकता. सोबत तुम्हाला हे प्रश्न कुणाला विचारायचे आहे ते सुद्धा लिहू शकता. म्हणजे आपल्यासोबत आहे सुषमाताई आहेत आणि नीतूताई आहे, दिनेश सर आहेत, अश्विनी गोडसे आहेत, वर्षा कुलकर्णी आहे,
सोबत श्रुती पानसे आहेत, मी आहे. तुम्हाला ज्या कोणाला हे प्रश्न ऍड्रेस करायचे असतील ते तुम्ही ऍड्रेस करू शकता. आणि हा माझा ईमेल आयडी मी शेअर करते आहे. या ईमेल आयडीवर तुम्ही मला हे प्रश्न अगोदर पाठवले तर तुमच्या प्रश्नाची अगदी उत्तरं म्हणजे व्यवस्थित मिळतील आणि आम्ही अभ्यास करून आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू असं आम्हाला वाटतं. कल्पना, तुझ्या ईमेल आयडी मध्ये एक ओ जास्त आलाय का जरा बघ. एक मिनिट, एक ओ जास्त आलाय का? कल्पना बनसोड नाही. आता कट केलास, आता आम्हाला दिसत होता. ओके ओके, चल आता मग. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं आजचं सेशन, खरंच खूप धन्यवाद. नीतू नेहमी नवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्धच आहे आणि नीतूने यावेळेस सुद्धा काहीतरी नवीन केलं, नकळत आपल्या सर्वांना याच्यात इन्वॉल्व्ह करून घेतलं. ही तिच्या खूबी आहे, तिच्या प्रेझेंटेशनची, कि ती सगळ्यांना आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेते. आणि मला वाटते सगळ्या पालकांनी असा हा शोध खरंच छान आहे बरं का. मस्त शब्द, खूपच छान, खूप छान आहे. आणि मला वाटतं सर असं आणखी काही आपण शोध करू शकतो का, की जे जे आपल्याला पालकांकडून अपेक्षित आहे त्याचे कोड वर्ड्स बनवून आपण स्प्रेड करू शकतो का, त्यावर आपण विचार करूया. नक्की, असे अनेकांना सुचतील ते, त्यांनी पाठवायला हरकत नाही. आता एका निशाताईनी टाकलं आहे शिरा, म्हणजे शी म्हणजे शिस्त आणि रा म्हणजे रागावणे, असं काहीतरी मिळेल तर आपण कोडवर्ड्स तयार करूया आणि त्याची एक यादी तयार करून तशी आपण सेशन्स करूया असं मला वाटतं. खूपच छान, खूप. कल्पना, हा हा बोल नी तू. नेते सर, सुषमाताई, तुम्ही सगळ्यांनी खूपच छान सेशन वरपर्यंत नेलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू नीतू, मस्त झालं. येस, थँक्यू. ओके, पुन्हा भेटूया येत्या सोमवारी याच वेळेवर याच प्लॅटफॉर्मवर. आणि नवीन विषय असणार आहे आपल्यासोबत. आणि पुढचा विषय जो सोमवारचा आपला विषय आहे ते आपल्यासोबत श्रुतीताई पानसे असणार आहेत, जे मुलांच्या भावना हाताळताना या विषयावर बोलणार आहेत. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी आपले प्रश्न माझ्या ईमेलवर, नीतूताईच्या ईमेलवर पाठवायला हरकत नाही. पुन्हा एक 4 ते 5 सेशन्स आहेत आपले, त्यातूनही आपल्या प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे. कल्पना, प्रीती कट्टी रेज हँड करते खूप वेळ. प्रीती, वेट वेट, मला आता मी त्यांना बघितलं. एक शुद्ध शुद्ध कल्पना तुझ्यासाठी, कि इथून पुढे आपण अपील पण करायला सुरुवात करू की आपण जी मुवमेंट काढलेली आहे की ज्याच्यात पालकांनी जागृत व्हावं, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद, तर त्याला जॉईन होण्यासाठी आपण अपील करायला सुरुवात करू की जितक्या जास्त लोकांना जॉईन होता येईल ते याच्यात सामील होतील आणि परिवर्तन लवकर येईल. चालेल. नेते सर, पानसे सरांचं एक छोटस एवढंच पुस्तक होतं, जाणून घेऊया पालकत्व मुलांच्या पालकांसाठी, आहे माझ्याकडे ते. खूप सुंदर एवढंच पुस्तक आहे, मी ते प्रत्येक वेळी नवीन ऍडमिशन झालं की एक एक पालकांना देत असते. सो दॅट्स अ व्हेरी गुड बुक. ते वाचल्या वाचल्या पालकांचा असा प्रतिसाद. मी तू स्वतःला अनम्यूट कर तू. हॅलो नीतू, येस, ऐकू येते? हां प्रीती मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट करू शकत नाहीये, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, कारण मी माझ्याकडनं तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे अनम्यूट करण्यासाठी. येस येस प्लीज. ओके, मी बोलू शकते? येस बोला प्लीज. ओके, मी प्रीती कट्टी इचलकरंजीच्या ट्युलिप प्री प्रायमरी स्कूलची बघते. नीतूची मी मोठी बहीण आहे, मगाशी तो अनुभव तिने सांगितला होता. नाईस टू मीट यू. नाईस, तिला तिला पोत्यात घालून मारावं असं वाटत होत, पण आजची अशी परिस्थिती आहे की मला तिचा खूप अभिमान वाटतोय. ती जे काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करते एकत्रितपणे, खूप अभिमान मला वाटतो मी तिची बहीण असल्याचा, मोठी बहीण असल्याचा. थँक्यू. ऍक्च्युली मी याच्यात संभ्रमात पडली जेव्हा नीतू अशी म्हणाली की आताही माझ्या मनात कधी कधी हा विचार येतो आणि माझ्यापेक्षा माझी बहीण खूप हुशार होती. म्हटलं नीतू अशी आहे तर बहीण कशी असेल. हुशार आहे, हुशार आहे असा विचार म्हटला होता. खूपच छान. मी पण तुझ्या विचारांमध्ये ऍड करतो, माझी पण परिस्थिती तीच आहे. किती मनात ढकलायचा प्रयत्न केला तरी ती तुलना डोक्यातनं सरकत नाही आणि हा खूप गंभीर परिणाम असतो लहानपणी काहीतरी केल्याचा.
आणि पालक लोक अनवधानाने करतात, म्हणजे ते काही ठरवून नसतं केलेलं, त्यांच्या समोर दिसत असतात रिझल्ट आणि ते बोलत असतात. सो माझा भाऊ अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग होता आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ती तुलना होत होती. मी ऍक्टिव्हिटीज मधून होतो, त्याचा परिणाम त्याच्यावर पण आहे, म्हणजे उलटा पण परिणाम आहे की बोलताना असं सहज बोललं जायचं की हा आयुष्यात काहीतरी करून घेईल, तुला दुसरा काही मार्ग नाहीये, तुला अभ्यासच करायला पाहिजे. हा परिणाम भावावर आहे. आपल्या सगळ्यांचे अनुभव खूपच म्हणजे खरंच आपल्या आपण सर्व या प्रवासातून गेलेले आहोत, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माहिती. आणि मला असं वाटतं की इथे जे पालक जुळलेले आहेत त्यांना सुद्धा याबद्दल बऱ्यापैकी म्हणजे अनुभव आलेला असेल असं म्हणायला हरकत नाही. तर इथे थांबूया. तुम्ही वेलकम बर का, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जॉईन करा. आपण सर पुढच्या सेशनला त्याचं एक आव्हान सगळ्या पालकांना करूया आणि काय करता येईल याच्यावर पुन्हा विचार आपण करता येईल. मला असं वाटतं आता हे सेशन थांबवायला हरकत नाही. खूप छान आणि फ्रुटफुल असं सेशन झालंय. थँक्स नीतू, थँक्स सुषमाताई, दिनेश सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मीट यू सून. बाय बाय बाय.